स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आजच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण या व्याख्यानाला जमलेल्या सर्व श्रोत्यांचे निर्भय परिवारातर्फे हार्दिक स्वागत आहे। आता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अर्थतज्ज्ञ अजित अभयंकर साहेब, नंदाखाल चर्चचे प्रमुख धर्मगुरू व सेंट जोसेफ शिक्षण संस्थेचे मॅनेजर फादर थॉमस डिसोजा, तसेच निर्भय जन संस्थेचे अध्यक्ष शांतियोग डाबरे ह्यांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करीते। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही प्रार्थना गीत किंवा स्वागत गीताने होत असते आणि म्हणूनच मी लीनट परेरा ह्यांना विनंती करते की त्यांनी स्वागत गीताने ह्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। दुख के भवर में फसा भगवन, दुख के भवर में फसा भगवन, आस की राह दिखा दो, तुम नाविक मेरे बन जाओ, मेरी नैया पार लगा दो, मैं मंगल दीप जलाओ, ऐसा कर परमात्मा, कुछ ऐसा कर परमात्मा, तेरे जैसा बन पाऊं, मैं मंगल दीप जलाऊं, मैं तेरा ध्यान लगाऊं, मीरा भक्ति के पथ पर लाऊं, मीरा से लगन लगाऊं, भक्ति के पथ पर लाऊं, तू प्रेम का सागर बन जा, मैं लहर लहर खो जाऊं, तू प्रेम का सागर बन जा, लहर लहर खो जाऊं, मैं मंगल दीप जलाऊं, मैं तेरा ध्यान लगाऊं, वरदान मिले जो तेरा, मिट जाए घोर अंधेरा, वरदान मिले जो मिट जाए घोर अंधेरा, चरणों में तेरे मैं बैठूं, तेरी जोत में मैं रम जाऊं, चरणों में तेरे मैं बैठूं, तेरी जोत में मैं रम जाऊं, मैं मंगल दीप जलाऊं, मैं तेरा ध्यान लगाऊं, कुछ ऐसा कर परमात्मा, कुछ ऐसा कर परमात्मा, तेरे जैसा बन पाऊं, मैं मंगल दीप जलाऊं, मैं तेरा ध्यान
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ओळख तसेच मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यासाठी मी निर्भयचे अध्यक्ष शांतियोग डाबरे यांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या व्याख्यान प्रेमींनो, आजच्या कार्यक्रमाचे वक्ते अजित अभ्यंकर साहेब यांचे शिक्षण एमकॉम एमएस संस्कृत, सेवा करिअर 1981 ते 1997 या कालावधीत पुणे येथील ब्रहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वरिष्ठ शाखेत वाणिज्य विषयात व्याख्याता म्हणून काम केले. सध्या सिम्बायोसिस स्कूल ऑफ लिबरल आर्ट्समध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी, भांडवलशाहीचा इतिहास, मार्क्सवादाचा परिचय, भारतीय तत्वज्ञान या विषयावर अभ्यासक्रम ते शिकवतात. सामाजिक व राजकीय वाटचाल 1974 पासून विद्यार्थी चळवळीशी निगडीत. मराठी दैनिक श्रमिक विचार या कामगार वर्गाच्या दैनिकाचे संस्थापक पूर्ण वेळ संपादकीय संघ सदस्य म्हणून काम केले. 1980 मध्ये CPIM मध्ये सामील झाले. डाव्या आणि लोकशाही शक्तीने सुरू केलेल्या सर्व समकालीन चळवळीमध्ये सहभाग घेतला. त्यासाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. महाराष्ट्र राज्याचे पूर्ण वेळ साक्षरता दूत म्हणून काम केले 1990 ते 1991 मध्ये. सध्या CPIM महाराष्ट्राच्या राज्य समितीचे सचिवालय सदस्य आणि CPIM पुणे जिल्हा समितीचे सदस्य आणि सीटू पुणेचे अध्यक्ष, अकादमी ऑफ पॉलिटिकल स्टडीज पुणेचे कार्यकारी विश्वस्त, टीव्ही चॅनल्सवरील विविध धोरणात्मक मुद्द्यावर वादविवाद चर्चेत नेहमी सहभाग, स्वतःचे यूट्यूब चॅनल अजित अभ्यंकर यूट्यूब चॅनल चालवते आणि विविध राजकीय सामाजिक विषयावर नियमितपणे स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ, लेखन. त्याने भारतातील काळ्या पैशावर ब्लॅक होल नावाचे पुस्तक लिहिले आहे. जागतिकीकरण, सांप्रदायिकता, शैक्षणिक धोरण, आर्थिक धोरण, रोजगार धोरण यासारख्या मुद्द्यावर अनेक पुस्तिका, पत्रिका, लेखस्तंभ इत्यादीचे लेखन केले आहे. म्हणून अशा या महान वक्त्याचे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत. त्याचबरोबर आपण मान्यवरांचा सत्कार फादर थॉमस डिसोजा यांच्या हस्ते करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की अजित अभ्यंकर सर हे अर्थतज्ज्ञ तर आहेतच, पण त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे सन 2016 साली आलेल्या आणि चित्रपट समीक्षक व जानकरांनी वखाणलेल्या लेख जोशी या चित्रपटात अभ्यंकर सरांनी विशेष भूमिका केली होती. खूप खूप अभिनंदन सर आपले. आपले लाडके पॅरिश प्रिस्ट तसेच सेंट जोसेफ शिक्षण संस्थेचे मॅनेजर फादर थॉमस डिसोजा यांना सुद्धा आपण खुश मिळून त्याचे स्वागत करतो. जेथे निर्भय आहे तेथे भय नसतं. आज होळीचा सण असत्याला जाळून सत्य उजळण्याचा हा दिवस. निर्भय जनसंस्था गेले 32 वर्षांहून अधिक काळ लोकांचा आशीर्वाद घेता घेता संपूर्ण समाजाला देण्याचे कार्य केले. वसईतील गावाचा प्रश्न, वीज प्रश्न, एसटी स्थानक, रेल्वेचे प्रश्न, महागाई, रस्त्यावरील खड्डे, रस्त्याचा प्रश्न चव्हाट्यावर आणला. भ्रष्टाचार, पर्यावरण, गुन्हेगारी, घरपट्टी, बिल्डराचा मनमानीपणा, पाणी उपसा आदी डोंगरा एवढ्या प्रश्नांना निर्भयने वाचा फोडली. शेतकऱ्याचा प्रश्न, कॅन्सर चिकित्सा शिबिरे, आजपर्यंत आम्ही 155 कॅन्सर चिकित्सा शिबिर घेतलेले आहे, 15,000 लोकांनी त्याचा सहभाग घेतलेला आहे. आरोग्य शिबिरे,
रक्तदान आणि गेल्या वर्षापासून अवयवदान व देहदान सहकार चळवळीला निर्भयने हातभार लावला। भयभीत माणूस काहीच करू शकत नाही। लोकांना निर्भयपणे भयमुक्त केले आणि भयमुक्त झालेल्या निर्भयच्या शिलेदाराने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रात्रंदिवस दिवाचे रान रक्ताचे पाणी हाडाची काडा करून कार्य केले। मी जास्त बोलत नाही। आपल्या सर्वांची उपस्थिती आपल्या सर्वांचे सहकार्य यामुळे निर्भय दिवसेंदिवस बळकट होत आहे। असाच आपला आशीर्वाद आमच्या सोबत असावा हीच प्रार्थना। थँक्यू। आता मी नंदाखाल चर्चचे प्रमुख धर्मगुरू व सेंट जोसेफ शिक्षण संस्थेचे मॅनेजर फादर थॉमस डिसोजा यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते। आपल्या सर्वांना होळीच्या सणाच्या शुभेच्छा। हॅपी होळी। आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले अर्थतज्ञ अजित अभयंकर साहेब आपल्या निर्भय जनमंचाचे संस्थापक तुस्कानो साहेब आणि आज कार्यकारी अध्यक्ष जे का आपले अध्यक्ष आहेत शांतियोग सर्व आपले निर्भयचे कार्यकर्ते आणि सहकार क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर असलेले आपले श्रोते या सर्वांना मी धन्यवाद देतो। आजचं आपलं जे व्याख्यान आहे ते अर्थ ह्या विषयावर आहे। अर्थ तसं बघितलं तर जीवनाला अर्थ देणारा आहे आणि जीवन नष्ट करणारा देखील आहे। आणि म्हणून अर्थ आणि धर्म ह्यामध्ये जास्त नातं असावं की नसावं हा विषय वेगळा आहे। धर्म आणि सहकार क्षेत्र हे देखील दोन वेगळे अंग आहेत। परंतु ते दोघे एकत्र आले तर ख्रिस्ताची आपल्याला शिकवण आहे की बजेटिंग अर्थाचं नियोजन करणे ही लूकच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताची आपल्याला शिकवण आहे। आणि त्याद्वारे आपण निश्चितच आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त करून देऊ शकतो। तसेच प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा विचारण्यात आलं कर द्यायचं की नाही तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्याला आठवण करून दिली आहे। राज्याचं ते राज्याला म्हणजे कैसराचं ते कैसराला आणि देवाचं ते देवाला द्यायला कधीही कमी पडू नका। तर अशा या पार्श्वभूमीवर आज आपण एकत्र जमलेलो आहोत। आज आपलं जे बजेट सादर होत असते दरवर्षी त्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये कुतूहलता निर्माण होत असते। परंतु एक अभ्यास त्यावर करणे आपण आपापल्या परीने प्रयत्न करतो। आज निर्भय जनमंचाच्या सहाय्याने आपण एकत्रित येऊन यावर चिंतन आणि मनन करणार आहोत। आणि विशेष करून सध्याच्या पार्श्वभूमीवर सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे सध्याची जी देशाची आर्थिक परिस्थिती आहे आणि सध्या देशामध्ये जे प्रश्न डोके वर करू पाहत आहेत त्या सर्व पार्श्वभूमीवर मला वाटतं आजचं अधिवेशन हे आपल्या सर्वांना खूप फलदायी ठरणार आहे। आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत ते दिसत आहेत आणि जेव्हा प्रश्न सत्र सुरू होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या या वक्त्यांची कसोटी आहे आणि ते निश्चितच आपल्याला न्याय देतील कारण त्यांचं जे ज्ञान आहे किंवा अभ्यास आहे तो तशाच प्रकारचा आहे। आणि म्हणून आजची सायंकाळ निश्चितच आपल्या सर्वांना खूप फायदेशीर ठरणार आहे। आजचं जे आपलं अधिवेशन आहे हे मनाला भावणारं अधिवेशन आहे। काही अधिवेशनं किंवा व्याख्यानं ही हृदयाला भावणारी असतात परंतु आजचं जे व्याख्यान आहे ते खऱ्या अर्थाने मनाला भावणारं आहे। आणि जेव्हा मनाला भावणारं आपण काहीतरी घेत असतो
तेव्हा त्याचा स्वीकार करताना आपल्याला खूप तीक्ष्ण राहावं लागतं, सावध राहावं लागतं, प्रत्येक शब्द किंबहुना प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागते. आणि तशाच प्रकारचे श्रोते माझ्यासमोर आज दिसत आहेत, त्याबद्दल मी आज आपले खास अभिनंदन करतो. आजचं हे अधिवेशन आपल्याला निश्चितच आजच्या अर्थसंकल्पाविषयी नाही, तर येणारे जे इतर अर्थ बजेट सादर होणार आहेत त्याला देखील फायदेशीर ठरणार आहेत. आणि म्हणून आपण सुरुवातीलाच निर्भय जनमंचाचे सर्व कार्यकर्ते आणि मेहनत घेऊन हा कार्यक्रम घडून आणणाऱ्या आपल्या ह्या लोकांचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. आणि आपले जे आजचे वक्ते आहेत ते देखील चांगल्या प्रकारे आजच्या विषयाला न्याय देतील आणि आपल्या सर्वांच्या शंकांचं निरसन करतील अशी खात्री व्यक्त करून आजच्या अधिवेशनासाठी मी प्रार्थनामय शुभेच्छा देत आहे. तुम्ही आम्हा सगळ्यांना चांगले मार्गदर्शन केले. बायबलमधील उताऱ्याद्वारे कर द्यावा किंवा द्यावा न द्यावा ह्याविषयी आम्हाला समजावून सांगितले. त्याबद्दल निर्भय परिवारातर्फे आणि उपस्थित श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2023-24 ह्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आपण सामान्य जनता ह्याकडे सामान्यपणे इन्कम टॅक्स ह्या दृष्टीनेच पाहत असतो. अर्थसंकल्पातील तरतुदी व इतर अनेक बाबतीत आपला सखोल अभ्यास नसल्या कारणाने आपल्या मनात विचारांचे प्रश्नांचे थैमान सुरू असते. आणि अशा वेळी ह्या विषयातील तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण विवेचन आपल्या प्रश्नांचे व शंकांचे निराशन करू शकते. तसेच संपूर्ण देशाला आणि विशेष करून अर्थक्षेत्राला हादरर विणारे अदानी प्रकरण म्हणजे नेमके काय आहे हे समजून घेणे आपल्या सगळ्यांना खूप गरजेचे आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या रोजच्या जीवनात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. आणि म्हणूनच निर्भय परिवाराने केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण ह्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तर आता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान्यवर अर्थतज्ज्ञ अजित अभयंकर साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत करून आपल्या शंकांचे निरासन करावे. आपल्या या निर्भय संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय शांतियोग डावरेजी, आपल्या इथल्या पॅरिस आपल्या इथल्या पॅरिसचे प्रेस्ट फादर थॉमस डिसुजाजी, या निर्भय संस्थेचे संस्थापक आणि प्रेरणास्थान म्हणता येईल चळवळीतल्या कित्येक कार्यकर्त्यांचे संघटनांचे आणि वसईचं नाव ज्या कारणांमुळे महाराष्ट्राला माहिती आहे तिथले अनेक कारणं आहेत, पण त्यातले एक सामाजिक चळवळीतलं सगळ्यात प्रमुख कारण जर सांगायचं असेल तर मनवेल तुस्कानोजी. आता मी त्यांना भेटलो, ते माझ्यामध्ये 5 वर्षांनी मी भेटलो त्यांना, पण मला असं वाटतं की मला एका ॲड फिल्मच्या शूटसाठी हे सगळं डोकं काळं करावं लागलं, दाढी काढावी लागली. तुम्ही मला वेगळ्या रूपात मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. मला असं वाटलं की त्यांच्या चेहऱ्यावरती तेच तेज आहे, तीच काय म्हणतो ना ज्याला आपण बुद्धीची धार आहे आणि भावनिक पण कोहेसिव्हनेस आहे. खरोखर त्यांना सलाम. त्यानंतर जॉन परेराजी, आपले माजी बँकेचे संचालक मचॅडोजी, म्हणजे मी अनेकांना ओळखतो पण आता ज्यांना जास्त परिचय झाला त्यांची नावं घेतोय. आणि आत्ता ज्यांनी अत्यंत सुंदर गीत सादर केलं त्याला क्लासिकल चांगलाच बेस आहे, म्हणजे त्या गीताला पण तुम्ही फार सुरामध्ये सादर केलं ते, त्या लिनेट परेरा मॅडम. आणि इतर अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित नागरिक बंधू भगिनी, सगळ्यात पहिल्यांदा आपली ही जी निर्भय संस्था आहे
ही खऱ्या अर्थाने निर्भयतेने काम करते, केवळ नावापुरती निर्भय नाही। याचा प्रत्येक महाराष्ट्राने आणि आपण वसईकर लोकांनी अनेकदा घेतलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे। ते सगळे तपशील मी इथं बोलू इच्छित नाही, परंतु मी आज कदाचित आपल्याला माहिती नसेल असं एक आपल्या संस्थेसाठीच जणू काही लिहिलं गेलेलं, कोणी लिहिलं ते मी नंतर सांगेन, खूप पूर्वी लिहिलं गेलेलं आहे असं एक गीत। मी गीत आवाजात सादर करू शकत नाही, मी वाजवू शकतो परंतु माझा आवाज खूप खराब आहे, त्यामुळे आणि त्या बसलेल्या असतात तर शक्यच नाही, मी धाडसच करणार नाही, परंतु मी ते काव्य स्वरूपामध्ये आपल्याला वाचून दाखवतो आणि गीत स्वरूपामध्ये कुठे अवेलेबल आहे तेही सांगतो। माझ्याच यूट्यूब चॅनेलवरती आहे ते अवेलेबल। निर्भय जेथे झाले मानस उन्नत मस्तक मानाने, जिथेन भिंती उन्नत मस्तक मानाने, जिथेन कारागृह कसलेही संमत केले ज्ञानाने, जिथेन भिंती चिरती जीवन, जिथेन भिंती चिरती जीवन प्रवाह करती शतधारा, शब्दामधुनी सदैव जेथे सत्याचा उपजे तारा। निर्भय जेथे झाले मानस उन्नत मस्तक मानाने, जिथेन कारागृह कसलेही संमत केले ज्ञानाने, अविरत जाई प्रयत्न जेथे, अविरत जाई प्रयत्न जेथे पूर्णपणाच्या शिवेकडे, एक्सलन्स, अविरत जाई प्रयत्न जेथे पूर्णपणाच्या शिवेकडे, बुद्धीन जेथे परंपरेच्या उजाड रेता डात अडे। निर्भय जेथे झाले मानस उन्नत मस्तक मानाने, जिथे न कारागृह कसलेही संमत केले ज्ञानाने। हे आपल्या संस्थेला ही काव्यपंक्ती, ही काव्य काय म्हणूया भेट, मी लिहिलेली नाही आहे, रवींद्रनाथ टागोरांचे शब्द आहेत ते। हिंदीमध्ये शैलेंद्र हे प्रख्यात गीतकार जे होते त्यांनी हिंदीमध्ये आणले, आणि मराठीमध्ये ज्या चळवळीशी माझा हृदयाने आणि बुद्धीने सतत संबंध आहे, त्या डाव्या चळवळीमध्ये शाहीर अमर शेख जे फार मोठे शाहीर गायक आणि कलाकार होऊन गेले, ते आपल्या कार्यक्रमामध्ये हे गीत सादर करायचे, आणि त्यांची गीतं, अण्णाभाऊ साठेंची गीतं या गीतासहित मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती, त्यांची म्हणजे त्यांनी गायलेली नाही, आम्ही नव्या संचामध्ये गाऊन घेतली, पण तोच संगीताचा बाज एकही इलेक्ट्रॉनिक वाद्य न वापरता पूर्ण पारंपरिक वाद्यांमध्ये आम्ही करून घेतले, तुम्ही ते जरूर ऐका। मी खास या गीतासहित त्याचे रेकमेंडेशन करतो आणि हे गीत तुमच्या संस्थेसाठी मला सादर करायची संधी मिळाली याबद्दल आणि या निमंत्रणाबद्दल आपल्या संस्थेचे मनपूर्वक आभार। मला असं वाटतं की या गीतातल्या प्रत्येक शब्द तुमच्या सगळ्या कार्याला 100 ने 200% लागू पडतो, जवळजवळ तुमच्यासाठी लिहिलं गेलेलं गीत असावं इतकं ते सुंदर आहे। आणि युनिव्हर्सिटीच्या आपल्या सगळ्या प्रमुख दार गेट्सवरती हे गीत लिहिलेलं असायचं, आणि तर मी युनिव्हर्सिटीत होतो तेव्हा तरी ते लिहिलेलं होतं। आता ही परिस्थिती आहे का हा मोठा संशयास्पद प्रश्न आहे। निर्भय जेथे झाले मानस हे म्हणणं हे आज मोठं धाडसाचं झालेलं आहे, कारण जो निर्भय दिसेल त्याच्यामागे कुठल्या इड्या बिड्या लागतील काय सांगता येत नाही, तेव्हा तरी आपण निर्भयतेने काम करायचं आहे आणि त्या निर्भयतेनेच आपल्या समोर काही मुद्दे आणि विचार मांडण्यासाठी तुम्ही मला बोलवलं आणि निश्चितपणे तुमची अपेक्षा मी पूर्ण करण्याचा माझ्या परीने अधिकाधिक प्रयत्न करीन। दोन विषय आहेत आपल्यासमोर। अर्थमंत्र्यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला, परंतु त्याच्यामधून जे झालं नाही तो भूकंप अदानी यांच्या त्याच वेळेला 24 जानेवारीला अदानींच्या शेअर्सचा गडगडाट सुरू झाला, गडगडाटचा वेगळा अर्थ त्या दिवशी कळला। गडगडाट म्हणजे आपल्याला मेघांचा गडगडाट मध्ये फक्त आवाज, आता गडगडाट म्हणजे गडगडत खाली येणे हा वेगळाच अर्थ आपल्याला त्या दिवशी कळला गडगडाटाचा। तर तो गडगडाट झाला आणि अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पाचा क्षीण असा आवाज कुठेतरी पोचला, कारण त्या अदानींच्या सगळ्या गडगडाटाचा जो भूकंप होता तो भूकंप त्याच वेळेला सुमाराला झालेल्या तुर्कस्तानच्या भूकंपा इतकाच आर्थिक क्षेत्रामध्ये मोठा ठरला।
आता मी फक्त वृत्तपत्रातल्या बातम्या सांगण्यासाठी आपल्यासमोर आलेलो नाही आहे, कारण ते तुम्ही वाचता. आपण इथं जमलेलो आहोत काही विश्लेषण करण्यासाठी. काही मूलभूत सूत्र काही आपल्याला मिळतात का? काही फुटपट्ट्या आपल्याला सापडतात का की ज्या फुटपट्ट्या आपण लावून ही परिस्थिती तपासू शकतो? आणि माझ्या मते कुठल्याही भाषणाचं वक्त्याचं जर काही काम असेल किंवा श्रोत्यांचीसुद्धा काही अपेक्षा असेल तर तीहीच असते की वृत्तपत्र आम्ही वाचतो त्या बातम्या आम्हाला वाचून दाखवू नका, त्यातलं विश्लेषण सांगा, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप सांगा, कार्यकारण भाव सांगा आणि भविष्यात काय होईल आणि काय करावं याच्याबद्दलचं काहीतरी नेमकं सांगा. हीच नेमकी अपेक्षा असते आणि मी अधिकाधिक प्रमाणामध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. त्यामुळे मी अर्थसंकल्पाबद्दल बोलणार आहे, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता मी थोडंसं हलक्या हाताने, हलक्या म्हणजे फार भर न देता अशा अर्थाने त्याच्यावरती बोलीन आणि प्रश्नोत्तरामध्ये काही प्रश्न आले तर त्याच्याबद्दल अर्थातच बोलू. सगळ्यात पहिल्यांदा हा अर्थसंकल्प जो आहे, या अर्थसंकल्पाचा अर्थ कसा लावायचा, याची फुटपट्टी आपण काय वापरणार, हा पहिला प्रश्न आहे. बहुतेक वेळेला या फुटपट्ट्या पुरवण्याचं काम ही माध्यमं करतात आणि त्यांनी आपल्याला फुटपट्ट्या दिल्या आहेत याचं भान न राखता ते मीटरमध्ये बोलायला लागले आपण मीटरमध्ये बोलायला, ते लिटरमध्ये बोलायला लागते आपण लिटरमध्ये बोलायला. म्हणजे आपल्याला असं एखाद्या पुस्तक दिलं, पुस्तक चांगलं आहे का वाईट आहे याचं वर्णन करण्यासाठी त्याची गुणात्मक वजन पाहिलं पाहिजे ना. तर आपल्याला जर कोणी किलोमध्ये वजन सांगायला लागलं पुस्तकाचं आणि आपण जर तसंच बोलायला लागलो तर आपण रद्दीवाले होऊ ना. फुटपट्ट्या आपण दुसऱ्यांच्या स्वीकारतो आणि जी माध्यमं आहेत, जी माध्यमं बरीचशी गोदी माध्यमं झालेली आहेत. आता संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, कोण यापी वचम लोके मुखे पिंडेन पूरिता मृदंगो मुखलेपेन करोती मधुर ध्वनिम. म्हणजे जो मृदुंग वाजतो ना तो जर चांगला आवाज यायचा असेल तर त्याच्यावरती एक पिठाची अशी चपट्टी लावतात, तर त्याला मुखलेप लावतात थोडक्यात. तो मुखलेप लावला की तो मृदुंगसुद्धा मधुर आवाज करायला लागतो, तसं मीडियाचं झालेलं आहे. किंवा मीडियाला हा जो काय मुखलेप लावला गेलेला आहे, कधी भीती आणि कधी मुखलेप, मुखलेप म्हणजे तुमच्या लक्षात आलं, हा जो मुखलेप येतो तो मुखलेप आला की मधुर आवाज यायला लागतो, मग सत्य प्रश्न आणि सत्य कथन हे बाजूला राहतं. आणि म्हणून मी या ठिकाणी मी सांगतोय ते सत्य तुम्ही स्वीकारा अशा भूमिकेतून नव्हे, तर जे सत्य आहे त्याचा आपण शोध घेऊ आणि त्याचा स्वीकार करू या भूमिकेतून मी आपल्यासमोर बोलायला उभा आहे. मी इथं पुश करायला उभा नाही, सत्य आपण शोधून कोणा एक्सप्लोअर करायला उभा आहे. आणि म्हणून पहिला प्रश्न असा आहे की अर्थसंकल्प चांगला का वाईट सोडून द्या, अर्थसंकल्प मोजायचा कसा आहे पहिलं ठरवा, फुटपट्ट्या ठरवा. आणि म्हणून फुटपट्टी पहिली मी अशी मानतो की अर्थव्यवस्थेसमोरचा मुख्य प्रश्न कुठला आहे ते प्रश्न एकदा आपण बोलू आणि मग ते सोडवण्यासाठी अर्थसंकल्प काय करतो किंवा करत नाही याची आपण चर्चा करू. माझ्या मते आज सगळ्या लोकांच्या समोरचा, सर्वसामान्यांच्या समोरचा जर सगळ्यात मोठा भीषण प्रश्न जर कुठला असेल तर तो बेरोजगारीचा आहे. आज भारत हा एक सर्वात तरुण देश आहे असं आपण म्हणतोय, अभिमानाने सांगतोय. भारताचं सरासरी वय आता 29 वर्ष आहे, चीनचं 31 झालं आणि विकसित देश जे आहेत ते आता 45 घरामध्ये गेलेले आहेत. तरुण लोकांचा देश आहे, अभिमानाने सांगतो आपण. हा तरुण जगतोय कसा पाहिलंय का? या तरुणाला आपण किमान आर्थिक सुरक्षा मिळेल असा रोजगार, सार्वजनिक क्षेत्रातलं शिक्षण हे आपण देतोय का? त्याचा विचार तरी आपण करतोय का त्याच्या बरोबर उलट्या दिशेने चालू आहे, सगळ्यात पहिला प्रश्न आहे. आपण असं म्हणतो, आपण बरेच वेळा शब्द वापरतो, एम्प्टी माइंड्स इज डेव्हिल्स वर्कशॉप. जर तुम्ही या हातांना काम दिलं नाहीत तरी सामाजिक बहिष्कृती आहे. सामाजिक बहिष्कृती वेगळी काय असते? हेच असते ना, तुम्ही मला, माझ्यात क्षमता आहे, मला काम करायची संधीच नाही, मी कुटुंबातून बहिष्कृत होईन, अधिकृतरित्या होणार नाही पण होईन, माझी सामाजिक किंमत कमी होईल, माझी सेल्फ एस्टीम माझा कमी होईल. आणि मग हा सेल्फ एस्टीम खोटा खरा कुठेतरी दाखवण्यासाठी माझ्या डोक्यामध्ये जर कोणी धर्मांधतेचं जर
विष टाकलं तर ते मी ताबडतोब अमृत म्हणून गिळायचा प्रयत्न करेन. त्याचं काय व्हायचं ते होईल पुढे, ते बघतोय. याच्याबद्दल अर्थसंकल्पात काय माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, म्हणजे फुटपट्टी सांगतोय मी तुम्हाला. दुसरा प्रश्न असा आहे की मंदी सगळ्या जगामध्ये येऊ घातलेली आहे. आत्ता परवा तिमाहीचा जो रिपोर्ट आला गेल्या 3 महिन्याचा, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत स्लगिश ग्रोथ आहे. त्याच्यामुळे टोटल जी डी पी ग्रोथ ही 4% खाली आली मॅन्युफॅक्चरिंगमधल्या प्रॉब्लेममुळे. मागच्या 3 महिन्यातलं मी सांगतोय, हा ट्रेंड वाढत जाणार आहे. अमेरिकेतसुद्धा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तर आहेत, पण एकंदर अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचे पदरवत जोरदार ऐकू येत आहेत. आय टीमध्ये मोठ्या प्रमाणात जॉब्सची कटौती सुरू झालेली आहे. मग अर्थसंकल्पामध्ये या येऊ घातलेल्या मंदीवरती काहीतरी उपाययोजना असणं अपेक्षित आहे. हे दोनच मुद्दे घेतो. आणि तिसरा मुद्दा जो आपण सगळा अनुभवला, कोविडमध्ये अनुभवला, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये अनुभवला, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनुभवतो आहोत, आणि शेतकरी तर 1 वर्ष बसले होते दिल्लीमध्ये, वाटेल ते त्यांच्यावरती आरोप झाले तरीही बसले होते, शेवटी त्यांच्या पुढे गुडघे टेकावे लागले, तो शेतीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. या 3 प्रश्न असे अनेक प्रश्न बोलता येते, म्हणजे किमान 3-4 प्रश्न जे आहेत याच्याबद्दल अर्थसंकल्पात काय आहे या फुटपट्टीने मी त्याच्याकडे बघतो. पण अर्थसंकल्पाचं 1 तासाचं भाषण हे जर मी पुण्याहून वसईला कसं आलो याच्यामध्ये पहिल्यांदा मला हे स्टेशन लागलं, मग तिथं मी वडा खाल्ला, मग पुढचं स्टेशन लागलं, तिथं मी सोडा प्यायला, मग तिसऱ्या स्टेशनवरती काहीतरी फ्रूट ज्यूस घेतला, मग प्रवासात असे भेटले, हे जर सांगायला लागलो तर याच्यात तुम्हाला म्हणजे फक्त मी बोललो 1 तासभर बोलीन, अर्थबोध काहीच नाही त्याच्या. अर्थसंकल्पामध्ये भारताचा अर्थसंकल्प लक्षात घ्या, 45 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे जो आपण खर्च म्हणजे सरकारी खर्च आहे. अहो त्याच्यातल्या 10-20 योजनांची जर मी चौकशी म्हणजे अशी यादी मांडून सांगायला लागलो की या योजनेवरती तुम्ही सांगू शकता एखाद्या संस्थेचा अॅन्युअल रिपोर्ट की मागच्या वेळेला आम्ही 20 खुर्च्या घेतलेल्या होत्या, यावेळेला 25 खुर्च्यांची आम्ही खरेदी केलेली आहे, असं पुष्कळ सांगता येईल ना. अकाउंटचं पुस्तक पुष्कळदा वाचून दाखवता येतं. याला अर्थसंकल्प म्हणत नाहीत. अर्थसंकल्प म्हणजे अर्थव्यवस्थेला काय दिशा देणार याचा सरकारचा ऐलान म्हणजे अर्थसंकल्प असतो. याच्याबद्दल काय आहे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्या मुद्द्यावरती जर पाहिलं आपण तर या अर्थसंकल्पाला हा मंदीच्या दिशेनेच नेणारा अर्थसंकल्प आहे. मी का म्हणतो असं, वाय नॉट बिकॉज आय से, व्हॉट इज द एव्हिडन्स, लक्षात घ्या. आपण सगळेजण अर्थशास्त्र जाणणारे लोक असणं अपेक्षित नाही, काही असतील निश्चितपणाने, पण अर्थ मंदी येते म्हणजे काय होतं. मंदी येते आपण शब्द गिळतो, काय नेमकं होतं, काय मंदी येते म्हणजे काय होतं. तर मंदी येते म्हणजे सिंपल गोष्ट अशी होते की बाजारामध्ये मागणी कमी होते, डिमांड स्लॅक झाला की उत्पादन अर्थातच खपत नाही, म्हणजे त्याच्यामुळे उत्पादनाचं मान कमी करावं लागतं, गुंतवणूक कमी करावी लागते. आता गुंतवणूकही कमी होणार, उत्पादनाचं प्रमाणही कमी करावं लागणार, म्हणजे रोजगारही कपात होणारच, म्हणून एवढी माणसं कशाला ठेवायची, म्हणजे एक्सपान्शनचे प्लॅन तर गेलेच, उलट आहे ती क्षमता वापरली जाणार नाही, म्हणून आहे तो रोजगार कमी होणार किंवा रोजगार वृद्धी तर नक्कीच थांबणार. मग आता नवीन लोक रोजगाराच्या बाजारपेठेत येत जाणार आणि त्यांना रोजगार नाही, आहेत त्यांचाही रोजगार काही प्रमाणात जाण्याची शक्यता, म्हणजे बाजारातली आता रोजगार गेला म्हणजे त्या लोकांचं उत्पन्न कमी झालं, उत्पन्न कमी झालं म्हणजे त्याचा परिणाम काय होतो, पुन्हा मागणी कमी होते, पुन्हा मागणी कमी झाली की पुन्हा उत्पादन कमी, म्हणजे झालं का ज्याला व्हर्लपूल ज्याला म्हणतात, घर 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 चक्र फिरायला लागलं, याला दुष्टचक्र असं म्हणतात. म्हणजे आर्थिक मंदी हे अर्थव्यवस्थेतलं मागणीच्या कमतरतेचं दुष्टचक्र आहे. मग आता हे दुष्टचक्र जर थांबवायचं असेल तर कोणाच्या हातात शक्ती आहे. आता एक खाजगी अर्थव्यवस्था आहे, खाजगी क्षेत्रावरती अवलंबून असलेली मुख्यतः अर्थव्यवस्था आहे. आता खाजगी क्षेत्र कोणी, मी जरी उद्या एखाद्या उद्योग संस्थेचा मालक झालो तर मी माझा तोटा सहन करून काय उद्योग चालवणार नाही, फार तर कमी फायद्यावर मी समाधान मानेल, पण तोटा तर मी सहन करू शकत नाही. माझं भांडवल खाऊन किंवा मी कर्जबाजारी होऊन तर दिवाळीत जाऊन तर मी माझी उद्योग संस्था चालवू शकत नाही. मग बाजारामधला असा कुठला घटक आहे
की तो बाजाराच्या नियमाच्या विरोधात उभा राहू शकतो, त्याचे एकच नाव म्हणजे सरकार। आणि सरकार साधी संस्था नाहीये, 45 लाख कोटी रुपये सरकार खर्च करतं लक्षात या वेळेच्या अर्थसंकल्पाच्या हिशोबात गेलं तर। आता तुम्ही 45 म्हणजे 44 पॉईंट समथिंग आहे, मी 45 राऊंड ऑफ करतो। देशाचा एकूण जर तुम्ही पाहिलात आपलं संपूर्ण GDP, तर हा GDP 200 लाख कोटीच्या पुढं आहे, म्हणजे त्याच्या जवळजवळ 25-26% एवढा खर्च सरकार करत असतं। GDP म्हणजेच एकूण खर्च, म्हणजेच एकूण उत्पन्न, दोन्हीचा अर्थ एकच। अर्थशास्त्रामध्ये खर्च आणि उत्पन्न हे राष्ट्रीय पातळीवरती एकच असतात। म्हणजे 25% खर्च सरकार करते, आणि हा सरकारी काय संस्था असते लक्षात घ्या, सरकार ही संस्था अशी असते की जी स्वतःचं उत्पन्न स्वतः निश्चित करू शकते। अशी एकच संस्था देशामध्ये आहे की जी स्वतःचं उत्पन्न स्वतः ठरवू शकते। आहे का दोस्त, तुम्ही उद्योग चालवा, तुमचं उत्पन्न कोण ठरवतं? बाजार ठरवतो, बरोबर आहे ना? तर त्यातल्या त्यात कॉस्ट कशी कट करायची, नफा कसा मिळवायचा, हे तुमचं कौशल्य झालं। पण बेसिकली तुमचा रेव्हेन्यू हा ठरवण्याचा अंतिम जी किल्ली आहे ती बाजाराच्या हातामध्ये आहे। पण सरकार हे कशी संस्था असते, मी लक्षात घेऊ तुम्हाला मी मूलभूत गोष्टी सांगतो, कारण मला केवळ माझी मतं येऊन तुम्हाला सांगायची, तुम्ही ऐकून घरी जावं हे माझा विश्वास नाही। लोकांना काहीतरी सूत्र दिली पाहिजेत, काहीतरी दृष्टी दिली पाहिजे। चिनी भाषेत एक म्हण आहे, भुकेल्या माणसाला मासा देऊ नका, जाळं द्या। तर मी काय जाळं देणं इतकं मोठं नाही, परंतु मी काहीतरी त्यातला एक दोन मुद्दे असे तयार काहीतरी मतं माझी सांगून तुम्ही त्याच्यावर ॲग्री करा किंवा करू नका, अशात सोडण्यापेक्षा कशाच्या आधारावरती आपण अर्थसंकल्प बघावा हे जरा सुरुवातीला सांगतो, आणि नंतर मी त्यातल्या प्रत्यक्ष माझ्या मतांवर येईल। मग ती मतं कदाचित आपली वेगळी राहणार नाही ते पहिला ऐकल्यानंतर। तर सरकारी अशी संस्था आहे की जिचं उत्पन्न ती स्वतः ठरवू शकते, आणि हा तिचा अधिकार, हाच तिला बाजार व्यवस्थेमधल्या कुठल्याही खर्च करणाऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळा बनवतो। उत्पन्न स्वतः ठरवते, कर्ज किती घ्यायचं, कर्ज सरकारला कोणी मंजूर नाही करत लक्षात घ्या, सरकार ठरवते एवढे आम्ही कर्ज उभं करणार नाही, झालं तर RBI कडनं घेऊ शकते ते, कारण RBI स्वतःचीच बँक आहे त्यांची, सरकारची, आणि ते असणं चुकीचं काही नाही, ते बरोबरच आहे। किंवा जनतेमधनं घेऊ शकते कर्ज, पण असं तुम्ही नाही करू शकत, कर्ज किती घ्यायचं तुम्ही नाही ठरवू शकता। आता अदानी थोर आहेत, अदानी ठरवू शकतात, ते अदानींनी तसं केलं आहे ते मी सांगतो तुम्हाला, म्हणून ते अदानी आणि सरकारांचं जे एकत्र जमतं त्यांच्या विमानातनं उडता येते त्याचं कारण तेच आहे, कारण दोन्ही क्रॉनिक कॅपिटॅलिझम आहे, हे सगळे सर्विसळ झालेले आहे। पायलट सीटमध्ये कोण आहे नेमकं विमानात गेल्यानंतर हेच मला कळत नाही, विमानात तर बसले पण पायलट कोण आहे विमानाचा, त्याचं नाव लिहिलं आहे ते आहेच का तिथं जाऊन हात करून बसले ते आहेत, हेच मला कळत नाही, जाऊ दे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया। तर सरकार स्वतःचा खर्च ठरवू शकतं, स्वतःचं कर्ज स्वतः ठरवू शकतं किती घ्यायचं ते, आणि स्वतःचं उत्पन्न ठरवू शकतं, म्हणजे त्याचा अर्थ सरकारी संस्था केवळ आकाराने प्रबळ नाही आहे तर तिच्या भूमिकेतही प्रबळ आहे। आणि म्हणूनच सरकार जेव्हा आपण एखादं निवडून देतो तेव्हा आपण एक ब्लँक चेक त्यांच्या हातात देत असतो अधिकाराचा। आपण कोणाच्या येतात कधीही ब्लँक चेक देत नाही, आपण रक्कम घेऊन देतो, भले रक्कम जास्ती देऊ, मागितल्यापेक्षा जास्ती देऊ, पण ती रक्कम लिहू आपण, ब्लँक चेक देत नाही आपण, आणि म्हणूनच त्याला डिस्क्रिशनरी पॉवर म्हणतात। सरकार हॅज अ डिस्क्रिशनरी पॉवर, म्हणजेच सरकारचं करविषयक धोरण, सरकारचं खर्चविषयक धोरण आणि सरकारचं कर्जविषयक धोरण हे सरकारनी स्वतः ठरवायचं असतं। पण सरकार म्हणजे कोण, कोण? आपण निवडून दिलेले प्रतिनिधी, म्हणूनच त्यांना आपण अधिकार दिलेला आहे। आता हे निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी व्यवसाय संस्था चालवते तसं सरकार चालवणं अपेक्षित आहे का? नाही, कारण जर तसं अपेक्षित असतं तर तुम्हाला सरकार नावाच्या संस्थेची गरजच नव्हती। सरकार याचा अर्थच असा की हे जे तीन अधिकार तुम्हाला ब्लँक चेक सारखे मिळतात ते तुम्ही कुठल्या उद्देशाने वापरणार, तिथं येतं संविधान, संविधानातली मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार,
अर्थशास्त्राच्या बाबतीत सांगायचं तर मार्गदर्शक तत्व महत्त्वाची ठरतात. ही मार्गदर्शक तत्व त्यातली जी काही सूत्र आहेत, सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे, सगळ्यांना किमान जगण्या इतकं उत्पन्न मिळालं पाहिजे, सगळ्यांना पुरेसा निवारा मिळाला पाहिजे, पर्यावरण सुरक्षित राहिलं पाहिजे, 450 मीटर ठीक आहे 50 नको, हे सगळं सुरक्षित राहिलं पाहिजे, वाटेल ते परवाने कोणी डोळे मिटून सहाय्य करायचे असं असता कामा नये, हे अपेक्षित आहे. पण सरकार या अर्थसंकल्पातून काय सरकारने दाखवलं तर हे तुम्हाला कळलं, सरकारची ताकद काय, म्हणजे सरकार कर कोणावरती लावणार हे सरकारने एका सामाजिक उद्दिष्टाने ठरवायचे, एका आर्थिक उद्दिष्टाने सरकारने निश्चित करायचे, कारण कोणाला कर किती लावायचे याच्यावरून अर्थव्यवस्थेची पुढची दिशा निश्चित होणार आहे. बसमध्ये कोणाला बसायला जागा द्यायची आणि कोणी उभं राहायचं हे कसं ठरतो, गर्दीच्या नियमाने ठरत नाही. आपण सांगतो ना की बाबा इथं महिलांनी बसावं, कारण इथं समाजाची काही मंडळी अशी असतात की जी याचा गैरफायदा घेतात, काहीतरी विनयभंग करतील किंवा अजून काहीतरी गैरकृत्य करणारी मंडळी असतात, कमी असतील पण असतात, त्याच्यामुळे आपण काहीतरी म्हणतो की ठीक आहे यांना हे संरक्षण द्यावं, किंवा अतिशय सिनियर लोक आहेत त्यांच्यासाठी काही का अपंग आहेत त्यांच्यासाठी बसायच्या जागा, आपण काय करतो आहे हे काय आपण ताकदीवरती नाही ठरवत ना. आणि हे ठरवण्याचा अधिकार म्हणजे हा नियम कोण करतं, हा नियामक करतो आणि सरकार हा एक महत्त्वाचा नियामक आहे. मग या दृष्टीने जर विचार केला, हे जर आपण सूत्र डोक्यात ठेवलं, तर मग आता या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आपले अधिकार कसे वापरलेले आहेत हे आता आपण बघूया. मी सांगितलं की आर्थिक मंदीचे पडघम वाजायला लागलेले आहेत, क्षितिजावरती दिसते तिथं काळे ढग आहेत, मग तुम्ही काय केलं पाहिजे, मागणी वाढली पाहिजे समाजातली, बाजारामधली मागणी वाढली पाहिजे. मागणी कधी वाढते, लोकांच्या हातात खरेदी शक्ती असते तेव्हा वाढली जाते. मग लोकांच्या हातात खरेदी शक्ती कशी जाईल, तर लोकांना रोजगार जास्त मिळेल तेव्हा खरेदी शक्ती जाईल. पण प्रॉब्लेम आहे, अहो रोजगार मागणी नाही म्हणून रोजगार नाही, म्हणजे आता हे अंडा दे का कोंबडा दे असा प्रश्न निर्माण झाला. मग या ठिकाणी सरकारने रोजगार निर्माण करणं हे अपेक्षित आहे, जिथे कमी तिथे आम्ही याला म्हणतात सरकार, जिथे कमी तिथे आम्ही हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि सरकार काय करते, जिथे कमी तिथे अडाणी, जिथे कमी तिथे अडाणी आणि अडाणी तिथं सगळंच कमी, हे पुढचं सूत्र आहे त्याच्याकडे नंतर येऊ. अहो सरकारने बाजारामध्ये मागणी पेरली पाहिजे. रुझवेल्ट नावाचा एक फार मोठा राष्ट्राध्यक्ष हा अमेरिकेमध्ये होऊन गेला, ज्यावेळेला तो निवडून आला, रुझवेल्ट फ्रँकलिन रुझवेल्ट हे जेव्हा निवडून आले त्यावेळेला अमेरिका मंदीच्या आणि अख्खा युरोप मंदीच्या भयानक लाटेमध्ये बुडलेला होता, डोक्यावरनं पाणी गेलेलं होतं, 54% राष्ट्रीय उत्पन्न उरलं होतं, बेकारीचं प्रमाण 25%च्या पुढे गेलं होतं, भीषण परिस्थिती होती, बँका धडाधडा पत्त्यासारख्या कोसळत होत्या. त्यावेळेला रुझवेल्टने सांगितलं की द ओनली थिंग टू फिअर इज द फिअर इट सेल्फ, त्यामुळे मी काय करतो आता लँड आर्मीज उभ्या करतो, म्हणजे काय जमिनीचं विकास करण्यासाठी रोजगार सरकारच्या वतीने रोजगार असा असा देता येईल, पब्लिक युटिलिटीज करतात, ते सगळं त्यांनी सांगितलं. आणि शेवटी आदेश दिला असा की जर हे शक्य नसेल त्या त्या ठिकाणी तर एक काही लोकांना सांगा खड्डे खणा आणि उरलेल्यांना सांगा ते बुजवा आणि या दोन्हीसाठी त्यांना रोजगार म्हणून पैसे द्या. म्हणजे हा विनोदा जबाब सोडून द्या असं ॲक्च्युली त्यांनी केलं नाही, पण टू द एक्सटेंट की लोकांच्या हातात खरेदी शक्ती जायला पाहिजे. आणि या सरकारने काय केलं, टोटल एक्सपेंडिचर जो आहे सरकारचा हा साधारणपणे 10% वाढलेला आहे मागच्यापेक्षा. म्हणजे मी सांगितलं मागच्या वर्षी 40 लाख होता, यावर्षी 44 लाख आणि काहीतरी वरती झालेलं आहे, म्हणजे 10% वाढलं. तुम्ही जर इन्फ्लेशन अकाउंटिंग केलं तर साधारणपणे 10% इन्फ्लेशन आहे, म्हणजे इन्फ्लेशन अकाउंटिंगमध्ये सरकारचा खर्च इफेक्टिवली वाढलेला नाही. म्हणजे याचा अर्थ हा अर्थसंकल्प एक्सपान्शनरी नसून एक तर स्टॅटिक किंवा कॉन्ट्रॅक्शनरी आहे. म्हणजे आर्थिक मंदीवरती मात करण्याच्या बाबतीत हा अर्थसंकल्प
पुरेसा तो सोडाच, परंतु कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही हा पहिला मुद्दा। तपशिलामध्ये जायला आता काय छोटी एक मोठा अभ्यास वर्ग घ्यायला लागेल, सूत्ररूपाने मी म्हणतो हा पहिला मुद्दा। केवळ एवढंच नाही तर ज्या मनरेगाबद्दल आमच्या देशाचे नेते असं बोलले होते की देशामध्ये मनरेगासारखी योजना आणायला लागावी हे देशाचं 60 वर्षाचं मोठं पातक आहे आणि ते अर्थातच 64 साली गेलेल्या पंतप्रधानांचंच आहे हे सांगायला ते विसरले नाहीत। त्याच मनरेगानी 14 सालापासून आत्तापर्यंत फार मोठं काम केलं आणि हे मान्य करावं लागेल सरकारच्या रिपोर्ट्समध्ये। आता या मनरेगानी कोविडमध्ये लोकांना जगवलं, या मनरेगानी मधल्या काळात सुद्धा लोकांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा दिला, त्या मनरेगासाठी जी तरतूद आहे ती तरतूद या अंदाजपत्रकामध्ये कमी करण्यात आलेली आहे। मी तो आकडा तुम्हाला इथला वाचून दाखवण्यासाठी मोबाईल घेतला हातामध्ये। आता मनरेगाची तरतूद जर तुम्ही पाहिलीत तर मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पातल्या सुधारित अंदाजामध्ये, म्हणजे कसं असतं की आता अर्थसंकल्प आता अजून मार्च पूर्ण व्हायचं, म्हणजे 31 मार्चला आपलं वर्ष संपणार, म्हणजे 22-23 हे वर्ष 31 मार्च 23 संपणार, पण अर्थसंकल्प सादर होतो 1 फेब्रुवारी 23। तो मागच्या वर्षी म्हणजे 22-23 साठी जी मागच्या वर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली होती ती 8 आता 10-11 महिने झालेले असल्यामुळे मधल्या काळात ती थोडीशी सुधारावी लागते, म्हणजे या वर्षात काय झालं ते सुधारून एक सुधारित अंदाज याच अर्थसंकल्पामध्ये मागच्या वर्षीचा म्हणून दिला जातो आणि मग पुढच्या वर्षीचा दिला जातो, त्याला सुधारित अंदाज रिवाईज एस्टिमेट असं म्हणतात। तर या रिवाईज एस्टिमेट प्रमाणे 22-23 मध्ये 89,400 कोटी रुपये खर्च होणं अपेक्षित आहे। या 10-11 महिन्यातला प्रत्यक्ष अनुभव अधिक 1-2 महिन्यामध्ये म्हणजे 31 मार्चपर्यंत जे काही प्रॉबेबल एक्सपेंडिचर होतील ते धरून, आता 89,400 कोटी रुपये जर ॲक्च्युली 22-23 मध्ये खर्च होणार आहेत पूर्ण 31 मार्च पूर्ण होईपर्यंत, तर 23-24 साठी ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन तरतूद 89,400 कोटीपेक्षा जास्त असायला पाहिजे हे आपल्या शाळेतल्या बालक मंदिरातला सुद्धा कोणी विद्यार्थी सांगू शकेल याची मला खात्री आहे, बरोबर आहे ना फादर? पण आमच्या सरकारला ते कळत नाही। आमच्या सरकारने या मनरेगावरची जी तरतूद आहे ती केलेली आहे 60,000 कोटी, 89,400 कोटीवरून 60,000 कोटी, म्हणजे 30,000 कोटी रुपये कमी केले, म्हणजे मागच्या वर्षीच्या तरतुदीचा हिशेब केला तर 33% कमी केले, बरोबर आहे ना? 89,000 समजा खर्च 90,000 झाला समजा, त्यातले 30,000 काटले, 33% कपात। काय कारण? कारण माहिती नाही, त्याचं एक्सप्लेनेशन आहे। कोणतरी प्रश्न विचारला तर थोरले साहेब तर घेत नाहीत पत्रकार परिषद, वेळ नाही तेवढा, परंतु आपल्या अर्थमंत्र्यांनी घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नाही ते मनरेगा काय आहे डिमांड बेस्ड स्कीम आहे, जशी डिमांड येते तशी आम्ही वाढवतो, डिमांड येते तशी वाढवता, मग अर्थसंकल्प कशाला सादर करतो? मग प्रत्येक आयटमला लागू होत नाही का? मग प्रत्येक आयटमलाच लागू होईल ना, जसं डिमांड होईल तसं वाढवायचं, मग अर्थसंकल्प कशाला म्हणतात? आणि खालचे अधिकारी डिमांड बेसवरनं वाढवणार आहेत का? खालचे अधिकाऱ्यांना काय टार्गेट दिलं जाणार आहे? 60,000 कोटी रुपयेच खर्च करायचे, त्याच्यात बसवा, त्याच्यात बसवा, त्याच्यात बसवा। ते काय कारकून लेवलचे लोक आहेत, ते सेक्रेटरी असू नये तर कोणी असू द्या, त्याला काय पॉलिटिकल सामाजिक उद्दिष्ट काय त्या सरकारला असेल तर त्यांना काय असणार आहेत, तेव्हा त्यांना काय प्रश्नच नाही। तेव्हा मनरेगाला कचकन कात्री लावलेली आहे पहिला मुद्दा। आता मगाशी मी शेतकऱ्यांच्याबद्दल बोललो, आता आपण शेतकऱ्यांचं काय झालं ते बघूया। फर्टिलायझर सबसिडी या 22-23 मध्ये 2,25,220 कोटी होती, ती या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये 23-24 च्या अंदाजपत्रकामध्ये 1,75,100 कोटी केलेली आहे, म्हणजे कितीची कपात झाली? 50,120 कोटीची ओव्हर द बेस ऑफ 2,25,000 कोटीच्या, म्हणजे किती झाली? जवळजवळ पुन्हा 30% कपात झाली, म्हणजे ते आकडा पण काढलेला आहे इथं।
सॉरी 22% कपात झाली ओवर बरोबर 22% कपात झाली. आता फूड सबसिडी, फूड सबसिडी म्हणजे हे अन्न खरेदी करण्यासाठी म्हणजे आपलं आपण म्हणतो ना फूड ग्रेन्स सबसिडी खरेदी करण्यासाठी किंवा त्याचं स्वस्त दरात वाटप करण्यासाठी असे मिळून जो खर्च होतो त्याला फूड सबसिडी आपण म्हणूया. तर 287,194 कोटी होती ती 197,350 कोटीवर आलेली आहे. म्हणजे किती कपात झाली तर 89,844 कोटी विच कम्स टू -31%. मनरेगा 33%, फर्टिलायझर सबसिडी 22%, फूड सबसिडी 31% कपात. आता आपण पुढे येऊया. डेव्हलपमेंट ऑफ मायनॉरिटीज याच्यामध्ये एक 15% कपात केलेली आहे. त्याच्यानंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला फूड नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट खाली जी सबसिडी दिली जाते त्याच्यामध्ये 214,000 137,000 ती खाली आलेली आहे, -36%. आता असे करत 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 जर आपण गेलो तर आपल्याला असं दिसून येईल की अत्यंत महत्त्वाच्या ज्या योजना आहेत एज्युकेशन आणि हेल्थ याच्यामध्ये आपल्याला मार्जिनल अशी वाढ दिसते की जी वाढ साधारणपणे 13-15% आहे. आता मी मगाशी सांगितलं की 10% साधारण इन्फ्लेशन रेट आहे. एवढा आपण कोविडचा भयंकर मोठा काळ अनुभवला त्याच्यामुळे आपल्याला काय दिसून आलं की सरकारी क्षेत्रातले दवाखाने आणि काही डेडिकेटेड असे हॉस्पिटल्स की जे प्रायव्हेट ट्रस्टची सुद्धा असून पण त्याला अगदी हातावर मोजणं येते त्यांनी काय जर लाज राखली असेल हेल्थ सिस्टीमची तर त्यांनी राखली. सगळ्यात प्रमुख गोष्ट दिसून आली की पब्लिक हेल्थ सिस्टीम आपल्याला मजबूत केली पाहिजे. परंतु यांचं मॉडेल काय आहे, मॉडेल परचा प्रश्न आहे लक्षात घ्या, फक्त बजेटचा प्रश्न नाही. बजेट ही एक सम्यक अशी सम्यकने सर्वव्यापी अशी दृष्टी आहे त्यातनं व्यक्त होते. हे मॉडेल इन्शुरन्स मॉडेल आहे, हे मॉडेल इन्शुरन्स मॉडेल आहे. हे मॉडेल कसं आहे की पाण्याचा चांगल्या स्वच्छ आणि पुरेशा पाण्याचा निश्चित पुरवठा गावाला व्हायला हवा ही गरज आहे. तर मी उदाहरण देतो आहे, मेटॅफर दृष्टांत देऊन सांगतो ही गरज आहे. याचं योग्य उत्तर काय की एक रिलायबल असा सोर्स काढा की जिथून पाणी निश्चितपणे येऊ शकेल मिळू शकेल 12 महिने तिथून एक पाईपलाईन टाका आणि ती पाईपलाईन घराघरापर्यंत पोचवा की जी पाईपलाईन कुठे लीक होणार नाही, त्याच्यात काही दुसरंच काहीतरी मिसळणार नाही आणि घरापर्यंत स्वच्छ म्हणजे फिल्टरेशन करा आणि घरापर्यंत स्वच्छ पाणी पोचवा ही सामान्य योजना आहे. याला म्हणतात नॉर्मल हे हेल्थचं असं मॉडेल असलं पाहिजे की आरोग्याचा प्रश्न आहे ठिकठिकाणी योग्य अशा प्रकारची पब्लिक हॉस्पिटल्स काढा. अति विशेष जर कोणाला अगदी स्पेशल रूम ACमध्ये राहायचं आहे त्याला मिळू देत ना, त्यांनी प्रायव्हेटचे चार्जेस भरावेत, सरकारी हॉस्पिटलमध्ये राहावेत प्रायव्हेटचे चार्जेस भरावेत, फार तर उत्पन्नाप्रमाणे चार्ज करा. तसं नाही, यांची स्कीम काय आहे पाणी देण्याची, हे तिथेही खरं म्हणजे प्रत्यक्षात दृष्टांत पण राहिलेले नाही, ते ॲक्च्युअलिटीज आहे. आता दृष्टांतामध्ये सांगायचं झालं आम्ही पाईपलाईन टाकणार नाही, आम्ही स्वस्तामध्ये बॉटल विकायला काढू. प्रत्येकाने काय करायचं, रोज सकाळी उठायचं, दारावरती मनुष्य आला की दर 2 कॅन मग ते एवढे 2 कॅन उचलायचे आणि घरात भरायचे. पाईपलाईननी वॉटर मिळणार नाही, एवढं प्लॅस्टिक एवढ्या बॉटल एवढे बॉटलिंग प्लॅन्ट ते सगळे खाजगी क्षेत्राचे ते लावा आणि तुम्हाला काय महिन्याला 10 बाटल्या फुकट पाण्याचा प्रश्न सुटला. 2 मॉडेल्स आहेत लक्षात, हेल्थचं कुठलं मॉडेल आपण स्वीकारणार, सार्वजनिक आरोग्य सेवेचं मॉडेल आपण स्वीकारणार का इन्शुरन्सचं मॉडेल स्वीकारणार की जिथे खाजगी इन्शुरन्स कंपनी खाजगी हॉस्पिटल्स
खासगी औषध निर्मिती कंपन्या हे सगळे एकत्र मिळून एक शिकार करावी, तशा प्रकारे पेशंट्सची आणि नागरिकांची शिकार करत जाणार हे मॉडेल स्वीकारायचं आपल्याला. आणि सरकारने काय करायचं, ते इन्शुरन्स कंपनी तुम्हाला सांगायचं 1 लाखापर्यंतचं तुमचा आयुष्मान भारत तुमचा इन्शुरन्स झाला, चला आम्ही डायरेक्ट इन्शुरन्स कंपनीला पैसे देतो. ही नाही आहे पद्धत. पद्धत काय असली पाहिजे, पब्लिक हॉस्पिटल्स, फ्री हेल्थ चेक आणि केअर, जे बऱ्याच प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये त्यांनी लागू केलेलं आहे. उगाच नाही सिसोदियाला अटक केली, आवडलं नाही असं कसं चालेल, तुम्ही असं काही स्कीम चालायला लागलं तर आमच्या इन्शुरन्स कंपन्या आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स चालणार कशी, असल्या शिक्षण संस्था नाही चालत आम्हाला. आम्हाला माल विकणाऱ्या शिक्षण संस्था पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे ते आहे, आणि म्हणून एज्युकेशनवरची तरतूद घ्या, आरोग्यावरची तरतूद घ्या, ऑलमोस्ट तेवढीच आहे. मार्जिनली कुठेतरी काहीतरी म्हणजे अशी पाहिली तर जवळजवळ फारशी नाहीच अशी वाढ त्याच्यात, म्हणजे इन्फ्लेशन डिस्काउंटिंग केलं तरी 1-2% वाढ आहे असं बजेट बरंच काही सांगता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न ज्यावरती डायरेक्ट हल्ला अपेक्षित आहे तो तर अजिबात नाही. आणि तिसरा मुद्दा मात्र इन्कम टॅक्स आणि टॅक्सेशन पॉलिसी. सगळ्या अर्थ मी फक्त त्या दिवशी त्या चॅनलवरती चर्चेला कोण लोक येऊन बसतात, चार्टर्ड अकाउंटंट्स, बजेटवरती बोलायला चार्टर्ड अकाउंटंटचा काय संबंध आहे, मला काय खर्च करत नाही, कोण चार्टर्ड अकाउंटंट असतील तर मला काही त्यांना मी कमी लेखत नाही, काही जास्त शाणे असं मला म्हणायचं नाही. पण तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हे आणि ते काय येतं शेवटी, हे 45 लाख कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे, ते खर्च कुठे होणार कसे होणार याची चर्चा नाही तुम्ही करणार. सरकारजवळ जवळजवळ 24-25 लाख कोटी रुपये टॅक्सच्या रूपात वसूल करणार आहे, ते कसे कोणार कोणाकडनं करणार याची तुम्हाला चर्चा नाही. तुम्हाला फक्त काय चर्चा आहे तर 5 लाखाचा ती बॅरियर आहे, जी लिमिट आहे ती 7 लाख केली का नाही. हो म्हटलं किती टक्के लोकांविषयी बोलताय तुम्ही, कदाचित आपणसुद्धा त्याच्यात असेल, आम्ही म्हणजे काय तुम्हाला आवडेल असंच बोलण्याचं काय ठरवून काय आलेलं नाही. आपण कुठल्या वर्गाबद्दल बोलतो, कुठल्या वर्गाचे प्रश्न आहेत. हो 5 लाखाची 7 लाखाला करायला माझा विरोध आहे किंवा पाठिंबा आहे असा मुद्दा नाही आहे. मुद्दा आपण चर्चा कशाची करतोय, हो डायरेक्ट टॅक्सेसचं कलेक्शन किती आहे याची चर्चा करूया ना आपण, देशाच्या अर्थव्यवस्थेची चर्चा करतो. तिथं तुम्ही मध्यम वर्गाच्या एका सेक्शनला टाळा मिळवणारी काहीतरी वाक्य मिळवण्यासाठी जणू काही भारतातले सामान्य लोक म्हणजे तेच, भारतातले सामान्य लोक म्हणजे गरीब शेतकरी आहेत, भारतातले सामान्य लोक म्हणजे 94% असंघटित कामगार आहेत, तो सामान्य माणूस आहे. मी असं समजू नका मी मध्यम वर्गाच्या विरोधात बोलतो. मध्यम वर्ग टॅक्स भरतो, करार सॅलरीड क्लास सगळ्यात प्रामाणिकपणे टॅक्स भरतो, कारण एकतर पर्यायही नसतो, ठीक आहे मान्य आहे, आय ॲक्नॉलेज दॅट. परंतु त्याचा अर्थ आपण काय आपली चूक काय होते लक्षात घ्या, सरकारच्या डायरेक्ट टॅक्स पॉलिसीची सर्व मीमांसा आमची किमान मर्यादा 5 लाखावरून 10 लाखावर जाईल का याच्यामध्ये केल्यामुळे आपण बडे कर चुकवणारे कॉर्पोरेट्स जे आहेत त्यांच्याकडे पूर्ण डोळे झाक केलेले आहे, आपल्या खिसगणतीतही नाहीत त्या गोष्टी. आणि हे लोक टी व्हीवरती येऊन चर्चा करत बसतात, काय अर्थसंकल्प सगळ्यांना दिलासा दिला, कोणाला दिलासा दिला, जनतेला दिलासा दिला, ही सगळी जनता आहे का काय, किती पैसे देत ना वाचणार आहेत आपण, लेट अस थिंक इट, थिंक इट ओव्हर. त्याच्यामुळे तुम्ही इन्शुरन्सला किती पैसे देणार आहात, तुम्हाला इन्शुरन्स घ्यायला लागणार आहे सगळ्यांना सार्वजनिक, आणि किती इन्शुरन्सचे काय रेट झालेले आहेत. मी स्वतः कामगार सेक्टरात काम करतो, मेडिक्लेम पॉलिसी ESIचा काय भट्ट्याबोळ केलेला आहे मला माहिती आहे. PF स्कीममध्ये सर पेन्शनचे पैसे सरकार PF कसं खाते याची पूर्ण आकडेवारी माझ्याकडे आहे, आपण त्याच्याबद्दल चर्चा करत नाही, करतात मी तो आपल्याला महत्त्वाचा प्रश्न वाटत नाही. आपल्याला ही 15,000 इन्कमची मर्यादा कोणी ठरवली, बेसिक प्लस जी पेन्शनसाठी का ठरवली तेवढीच, ह्याच्याबद्दल आपण बोलत नाही, त्याच्याबद्दल कुठल्या चार्टर्ड अकाउंटंट बोलणार नाही, कारण का त्याच्या दृष्टीने इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हाच एक मुख्य कार्याचा भाग आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये जी फसवाफसवी होते त्याच्याबद्दल का बोलत नाही तुम्ही, तेव्हा माझं स्पष्ट मत आहे या डायरेक्ट टॅक्सेशन पॉलिसीमध्ये सरकारने कॉर्पोरेट्सना ज्या सवलती 2 वर्षापूर्वी दिल्या त्या तशाच उधळून चालू ठेवलेल्या आहेत, आणि इन्कम टॅक्सचा इफेक्टिव्ह रेट हा कॉर्पोरेट टॅक्सेसवरती आता 22% खाली आलेला आहे की जो 30% होता. वेल्थ टॅक्स तर रद्द केलेलाच आहे, मागच्या वेळी मी चालतो तेव्हा वेल्थ टॅक्स चालू होता, मधल्या काळात त्यांनी तो रद्द केला. म्हणजे समाजातला जो वरचा वर्ग आहे ना
मध्यम वर्गाला एक मॅजिक दाखवलं आहे बघ, इकडे इकडे 7 लाख 60 लाख 70 लाख, चल तिकडे 1 लाख कोटीची सवलत देऊन टाकायची, आणि तुम्हाला सांगायचं बघ तुला 1 लाख कोटीची आणि तुमच्या खिशातले काहीतरी 2000 4000 10000 वाचले, आपण कोच तिकडे इन्शुरन्समध्ये आपण किती पैसे घालणार त्याचा तपास नाही, हॉस्पिटलायझेशनला वरती किती पैसे जाणार त्याचा तपास नाही, मुलाला खाजगी शिक्षण संस्थेत डोनेशन देऊन किंवा प्रचंड फिया देऊन ॲडमिशन घ्यायला लागणार त्याचा तपास नाही, त्याचा आपण काय विचार करणार? ही आपलीसुद्धा चूक आहे, मध्यम वर्गाचीसुद्धा चूक आहे, लक्षात घ्या. आपण सांगितलं पाहिजे हे कमी करू नका, पण ह्या पॉलिसीज चेंज झाल्या पाहिजेत. ही आपलीसुद्धा कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि मला क्षमा करा, केवळ टाळ्या मिळवण्यासाठी बोलणं हे माझ्या तत्वात बसत नाही आणि आपल्या संस्थेच्या तत्वात बसेल, कारण निर्भय संस्था आहे. आपण सत्याला सामोरं गेलं पाहिजे आणि सत्य ते आपलं, आपलं ते सत्य नव्हे. ट्रूथ वी सीक द ट्रूथ, नॉट वी सीक आवर सेल्फ. आणि आपण सगळेजण त्याच विचारांनी प्रेरित आहात याची मला खात्री आहे. तर एनिवे, तर हा अर्थसंकल्पाबद्दलची माझी ही मुख्य तक्रार आणि त्याचे मुख्य निकष मी आपल्याला सांगितले. याच्या जास्त तपशिलात जाऊन कर वसुलीवर याच्याबद्दल बरंच काही बोलता येईल, पण आता आपला दुसरा पण विषय आहे आणि त्याच्याकडे वळणं आणि ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत, त्यामुळे मी आता दुसऱ्या विषयाकडे बोलतो. प्रश्न जे असतील ते मी आधी सांगितलं की मला आधी प्रश्न द्या, नंतरही द्या. म्हणजे प्रश्नपत्रिका आधी घेऊन प्रश्नपत्रिका फोडा असं मला म्हणायचं नाही आहे. मी नंतरही प्रश्नाचं उत्तर देईनच, पण आधी अशासाठी की बऱ्याच लोकांना असं असतं की एवढं बोलल्या राव माझ्या या प्रश्नाला उत्तर नाही दिलं आहे, आम्हाला पाय जायचं तो कुठं कोल्हापूरला आहे निघाले कुठलं गाडी घेऊन धुळ्याला, असं नको व्हायला. म्हणून मी आपलं आधी प्रश्न घेतो, म्हणजे आपला ट्युनिंग मिसमॅच होत नाही. असो, आता या देशामध्ये देशभक्तीचे जे जे अनेक आविष्कार आहेत आणि देशद्रोहाचे जे अनेक आविष्कार आहेत ते आता आपल्यालाही नव्याने कळत असतील, मलाही कळत आहेत, कदाचित उद्या मला जेलमध्ये जाऊन अजून जास्त कळतील. पण देशप्रेमाचा एक नवीन अवतार मी त्या दिवशी अनुभवला टीव्हीवरच्या डिस्कशनमध्ये. या अर्थसंकल्पाच्याच दिवशी या अदानी साहेबांच्या सगळ्या विषयावरती चर्चा होती लोकशाही चॅनेलवरती, त्यातल्या त्यात व्यवस्थित चर्चा करण्याचा प्रयत्न होता नक्कीच त्यांचा. तर त्या दिवशीच त्यांचा फॉलो ऑन पब्लिक ऑफर जी होती त्यांची, ती त्या दिवशी आलेली होती, सबस्क्राईब झालेली नव्हती असं सकाळपर्यंतचं चित्र होतं, रद्द नंतर झाली ती रात्री कधीतरी, तोपर्यंत ती ॲक्टिव्ह होती. आणि रिटेल कस्टमर्ससाठी जो इन्व्हेस्टर्ससाठी जो काही विभाग होता तो 2% फक्त त्याच्यात सबस्क्राईब झालेले होते आणि बाकीच्या ठिकाणी काहीतरी 15% झालेले होते. तर त्यावेळेला एक बातमी अशी आली की जी तोपर्यंत माहिती नव्हती, त्या चर्चकाने का सांगितलं की आत्ताच अशी बातमी आलेली आहे की दुबईमधल्या काही संस्था आहेत त्यांनी हा इश्यू जो आहे की सगळी जी काय अंडर सबस्क्रिप्शन जे होतं ते सगळं भरून काढून फुल सबस्क्राईब करण्यासाठी जे काय पैसे घालायचे ते घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. सगळे शेअर्स एवढे पडत असून सुद्धा की त्यांची बुक व्हॅल्यू 1000 कमी असून 3200 त्यांनी तो पिच केलेला होता नवीन शेअर्सची ऑफर, तरीसुद्धा त्यांनी तो तेवढ्याला सबस्क्राईब केला आहे असं त्यावेळेला त्यांनी सांगितलं. आणि सांगितले इथपर्यंत ठीक आहे, ते म्हणले हे बघा हे देशप्रेम आहे, म्हणजे हिंडेनबर्गनी जे काय सांगितलं तो एक परदेशी माणूस अमेरिकन, तोही शॉर्ट सेलिंगच्या एका भावनेनी प्रेरित, म्हणजे नफा मिळवण्याच्या भावनेने प्रेरित, मी सगळं काय ते सांगणार आहे टर्म्स आपल्याला समजावून, म्हणजे थोडक्यात एक परदेशी माणूस त्याच्यात नफ्याने प्रेरित, म्हणजे आधी मरकट त्यात मद्य प्याला आणि त्यात आदानीवर आला म्हणजे घोड्यावर बसला, तेव्हा असा माणूस कसं काय आपण ॲक्सेप्ट करणार. तेव्हा ते सगळं बाजूला सोडून भारतात भारतीय लोकांनी चालवलेल्या काही तिथल्या संस्थांनी एक भारतीयत्वाचा आविष्कार म्हणून हे सगळं बाजूला ठेवून ते सबस्क्राईब केले बघा. हे हे म्हणलं ते पांडव आणि कौरव 105 सगळे एकत्र जसे झाले की नाही महाभारतात तसं म्हणले स्पिरिट आहे. मी म्हणलं आता मात्र अगदी पावलं, म्हणलं साहेब तुम्ही फक्त एक आता करा, म्हणजे आता तुमचं पुढचं तुम्ही बोला नाही ते मी आता बोलतो, म्हणलं तुम्हाला सुचवतो मी, तुम्ही एक काम करा, आता तुम्ही असं एक सरकारला परिपत्र काढायला सांगा की जे कोणी अदानींचे शेअर्स विकतील तो देशद्रोह समजला जावा, कारण अदानींवरचा हल्ला देशावरचा हल्ला आहे आणि देशावरचा हल्ला जर असेल
तर त्याचे शेअर्स विकणं म्हणजे ते एका अर्थाने फाटफाट तुम्ही बाजारामध्ये विकायला उतरत किमती अजून कोसळणार, त्याच्यामुळे भारताचं तर अजूनच वाटवळ होणार. पण त्याच्यामुळे तसं नाही, देशप्रेम असेल तर शेअर विकला नाही पाहिजे, आणि विकत घेणाऱ्याला काहीतरी मेडल वगैरे एखादं ठेवा, असं 26 जानेवारी 15 ऑगस्टला वगैरे आपण देऊ ते मेडल, असं काहीतरी तुम्ही करा म्हणलं म्हणजे काय होईल त्याला कॉन्क्रीट स्वरूप येईल, नाहीतर म्हणलं काय तुम्ही बोलायला असं हवेत विरून जाईल. तर लक्षात घ्या, हर्षद मेहता, नीरव मोदी, ललित मोदी, मी नावं नीट घेतो, नाव घेताना खूप चूक नको व्हायला, नीरव मोदी, ललित मोदी, हर्षद मेहता, मेहरुल चोक्सी, हा आपला युबी ह्याच्यातला विजय मल्ल्या, ही सगळी नावं आपले म्हणजे असे मोठे अँड हिरोची नावं असल्यासारखी, पण या कोणाच्याहीसाठी सेव हर्षद मेहता अशी कॅम्पेन कधी सुरू झाली नाही. बाबा काँग्रेसचा काळ होता, मनमोहन सिंगांनी असं सांगितलं होतं की बघा स्टॉक मार्केटला कसा भर आलेला आहे, आमचा आर्थिक धोरण किती उत्तम आहे, असा हा घ्या पुरावा सांगितलं जात होतं. आम्ही त्यावेळेला होतो, त्यावेळेला आम्ही रस्त्यावर उभं राहून त्यावेळेला आंदोलनं करत होतो, अशीच करत होतो. त्यावेळेला ते असं म्हणले होते, मनमोहन सिंग अर्थमंत्री होते त्यावेळेला, म्हणले ते हे बघा पुरावा आहे, स्टॉक मार्केटला अशी जी उसळी मिळते. पण असं जरी ते म्हणलेले असले तरी हर्षद मेहता पकडला गेल्यानंतर सेव हर्षद मेहता अशी काही कमिटी नव्हती भाऊ झालीकडे, ललित मोदीच्या वेळेसुद्धा नव्हती झाली, नीरव मोदीच्या वेळेसुद्धा नव्हती झाली, आणि मल्ल्याच्या वेळेसुद्धा नव्हती झाली. पण अदानींच्या बाबतीमध्ये सेव अदानी सेव इंडिया असा हॅशटॅग चालवला जातो, असे ग्रुप्स तयार होतात, आणि अदानी म्हणजे देश याला इंग्रजीमध्ये क्रॉनी कॅपिटॅलिझम असं म्हणतात. अदानी प्रकरण म्हणजे क्रॉनी कॅपिटॅलिझमचा उत्तम नमुना आहे. क्रॉनी कॅपिटॅलिझम याचा अर्थ वशिल्याची भांडवलशाही, चेल्या चपाट्यांची भांडवलशाही, जरा ग्राम्य शब्दात सांगायचं झालं तर भाईगिरीची भांडवलशाही किंवा भाऊबंदांची भांडवलशाही. भाईगिरी जरा जास्त झालं, तिथे वेगळे अर्थ होतात तिथं विशेषतः, परंतु भाईबंदांची भांडवलशाही असं म्हणतो. ही भाईबंदांची भांडवलशाही आहे. म्हणजे भांडवलशाहीचा नियम काय असतो, मार्केट रूल्स आपल्याला मान्य नाही, ह्युमन बिईंग शुड रूल आणि तर मार्केट रूल्स. बरं ठीक आहे, तो मार्केट रूल्स आहे मार्केट रूल्स, पण मार्केटमधील नियम काय असतो, कोणी का समोर येणार, मार्केट रूल्स. आणि गव्हर्नमेंट इज ब्लाइंड टू द इंडिव्हिज्युअल्स, मग तो कोण माझ्या जवळचा आहे, नॉट विथ फेवर अँड फिअर याला जागून सरकार काय ती भूमिका घेईल. इथं तसं नाही, म्हणजे खाजगीकरण करण्याचा धोरण राबवायचं असेल तर आपण या मार्गाने गेलं पाहिजे, मार्केट नियमाप्रमाणे गेलं पाहिजे, कारण सरकारने काय सगळं चालवायचं, व्यापार करणे सरकारचं काम नाही, बरोबर. पण मग मार्केट कसं चालतं, त्यावेळेला पूर्ण भाईबंद, विमानात कोणाच्या बसलो, कोणाच्या विमानात निवडणुकीचा प्रचार केला, हे सगळं त्यावेळेला येतं. मग कोणाला जमिनी फुकट द्यायच्या, कोणाच्या कंपन्यांमध्ये किती गुंतवणूक करायला आपल्या सरकारी वित्तसंस्थांना भाग पाडायचं, कोणाकडनं कोळसा किती किमतीला घ्यायचा ह्याची चौकशी करायची किंवा करायची नाही, हे सर्व ठरवताना मात्र फिअर तर नाहीच पण फेवर, याला म्हणतात क्रॉनी कॅपिटॅलिझम. दिस इज अ क्लासिक केस ऑफ क्रॉनी कॅपिटॅलिझम. आणि जर भारताने हा मार्ग, भारतातल्या सर्व ज्या नियामक संस्था आहेत त्या नियामक संस्थांचं म्हणजे सेबी आहे, ईडी आहे, म्हणजे कस्टम्स अँड सर्व्हिस टॅक्स ट्रायब्युनल आहे, या सगळ्या नियामक संस्था ज्या आहेत या नियामक संस्थांचं फेल्युअर याच्यामध्ये दिसते. आणि सुप्रीम कोर्टाचा जो आता त्यांनी समिती नेमलेली आहे, आता त्या समितीकडनं आपली निश्चित अपेक्षा आहे की याच्यातून सत्य बाहेर येईल. पण काय केलं काय आता नेण्यास, हे समजलं पाहिजे आपल्याला. लोक म्हणतात, मी म्हणतात म्हणून स्वीकारू नका,
किंवा बवाल मच गया म्हणून आपण काहीतरी ते अरे हो काहीतरी झालं 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 म्हणजे ते होता ना ससा त्याच्या अंगावरती एक पान पडलं सगळी ओरडत निघाला आकाश पडलं म्हणून तर तसं काय झालं आहे का तसे काय आपण आकाश पडल्याचं उगच फिरत निघालेलो आहे तो कन्याकुमारीवरनं काश्मीरला गेला तो तसं बोलला का आपण तसं बोलतोय जरा एकदा बघून तपासून घेऊ ना एकदा की पान पडले आकाश पडले का आपल्या देशातल्या संस्थांची निपक्षपातीपणाच खाली पडलेल्या कोसळलेल्या हे जरा एकदा आपण बघूया काय अदानी संस्थांमध्ये प्रॉब्लेम काय आहे नेमका लक्षात घ्या अदानी यांच्या संपत्तीमध्ये जी वाढ झाली हे असूया नाही आहे माझी तुमची संपत्ती याच्या 1 कोट्यांशच्या सुद्धा जवळ जाणारी नाही आहे तेव्हा आपल्याला असूया वाटण्याचा मुद्दाच नाही 8 वर्षामध्ये एखाद्या माणसाच्या संपत्तीमध्ये जगातल्या 2 क्रमांकावरती पोचावं इतकी वाढ ही कशी होते हा एक स्टार्टिंग पॉईंट आहे याच्यात व्यक्त काहीच होत नाही चांगलं होत असेल तर होऊ द्या तुमचं काय तक्रार काही तक्रार माझी काहीही तक्रार नाही फक्त काय झालं ते तपासून केवळ झालं म्हणून नाही एखाद्याला चांगले मार्क मिळाले तरी तरांनी म्हणतो बघा किती चांगले मार्क मिळाले कसं कसं मिळाले काहीतरी केलं असलं पाहिजे कॉपी केलं असलं नाही ज्या लेवलचं नाही बोलत मी आपण आता आकडेवारीमध्ये जाऊ आता पहिला मुद्दा असा आपल्याला किती वेळ आहे आता हा विषय मला बोलायला अर्धा तास मिनिमम लागेल 40 मिनिटे लागतील चालेल ना आपल्याला हां ओके मी फार टेक्निकॅलिटीमध्ये जाणार नाही पण थोडं जावं लागेल कारण बरेच वेळा वृत्तपत्रामध्ये वाक्य लिहितात पण स्पष्टीकरण काहीच नसतं त्यामुळे फक्त आपण शब्द फेकत जातो तर अदानींचा नेमका अपराध काय प्रॉब्लेम काय तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ की अदानी यांच्या 10 कंपन्या बॉम्बे स्टॉक मार्केटवरती लिस्ट केलेल्या आहेत लिस्टिंग करणं म्हणजे त्यांचे शेअर्स त्या बॉम्बे स्टॉक मार्केटवरती कोट होतात आणि त्यांच्या पोर्टलच्या अनुषंगाने तुम्ही त्याच्यात व्यवहार करू शकता आणि ते त्या एका विशिष्ट चॅनेलमधनं होतात त्याला काही नियम लागतात त्या कंपनीच्या व्यवस्थापनाचे काही नियम असतात इत्यादी तर त्या लिस्टिंग केलेल्या कंपन्या त्यातल्या 7 कंपन्या सगळ्यात प्रमुख आहेत त्या 7ांच्या अनुषंगाने मी मुख्यतः बोलतो तर आपल्याला असं दिसेल की या कंपन्यांचे जे शेअर्सच्या किमती आहेत ज्या त्या किमती गेल्या 3 वर्षामध्ये म्हणजे 19 पासून 22 पर्यंत किती वाढल्या याचा जर मी आकडा तुम्हाला सांगितला तर उदाहरणार्थ आता तुम्ही जर सगळ्यांनी वाचून दाखवत नाही रेंज सांगतो कारण त्यात वेळ झालोच 13 पटीपासून ते 21 पटीपर्यंत वाढलेले आहेत म्हणजे काही कंपन्यांच्या शेअरच्या किमती 13 पट वाढल्या काही कंपनीच्या शेअरच्या किमती 21 पट वाढल्या काहीच्या 9 पट वाढल्या ही रेंज आहे म्हणजे साधारण 9 पट ते 21 पट ही शेअर्सची 3 वर्षांमध्ये झालेली वाढ आहे कुठल्याही इंडस्ट्रीच्या कुठल्याही कंपनीच्या शेअरमध्ये एवढी वाढ झाली नाही कोण म्हणा अदानी काय करणार त्याला तर लोकांना जर अदानीचे शेअर्स एवढे चांगले वाटले तर घेतले त्यांनी तुमची काय तक्रार आहे त्याच्याबद्दल करेक्ट ॲब्सोल्युटली राईट उत्तर द्यावं लागेल त्याचं आता जेव्हा कंपन्यांचे शेअर्स घेतले जातात ते कंपन्यांचे शेअर्स घेताना गुंतवणूक करणारे जे असतात ते गुंतवणूक करणारे कोण असतात हे आपण पहिल्यांदा तपासून बघू तर गुंतवणूक करणारे आता अदानींच्या कंपनीच्या बाबतीत सांगतो त्यांच्या कंपन्यांचे साधारणतः ती फॅमिली मॅनेज्ड बिझनेस आहे तो जगातला 2 क्रमांकाचा श्रीमंत असलेली व्यक्ती ज्याचं कर्ज साधारण 2 लाख कोटीपेक्षा जास्त आहे लक्षात घ्या हे जेवढं इतकं प्रचंड कर्ज ज्यांच्याकडे आहे जेवढी त्यांची विक्री आहे 1 लाख कोटी रुपयाची त्यांची जवळजवळ विक्री आहे टर्नओव्हर आहे या कंपन्यांच्या मध्ये प्रचंड आहे मोठ तर या कंपन्यांमध्ये गुंतवणूक अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे जे असतात ते गुंतवणूक करणारे कोण असतात तर तुमच्या आमच्यासारखे ज्याला रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणतो
हा किरकोळ आहे. पण त्या कंपनी हे एवढं मोठं असून सुद्धा यांचे जवळजवळ 74% शेअर्स सरासरी, कोणाचे 71, कोणाचे 74, कोणाचे 68, साधारणपणे 70-74% शेअर्स हे प्रमोटर हेल्ड आहेत, म्हणजे थोडक्यात म्हणजे कंपनी ज्याने चालू केली त्यांच्याच हातामध्ये आहेत. म्हणजे इट इज अ फॅमिली बिझनेस काइंड ऑफ कंपनी. आणि किमान 25% तरी पब्लिकली हेल्ड पाहिजे जर लिस्टिंग करायचं असेल तर. म्हणून ते 25% किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त 1-2% असे पब्लिकली हेल्ड आहेत. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. आता पब्लिकली हेल्ड कंपन्या आणि फॅमिली हेल्ड कंपन्या याच्यातला मुख्य फरक काय असतो? तर मुख्य फरक हा असतो की ज्या पब्लिकली हेल्ड, म्हणजे ज्याचं बहुसंख्य शेअर्स हे पब्लिकली हेल्ड असतात, आणि ती रिलायन्सपासून अनेक कंपन्यांचे शेअर्स जे आहेत त्याची मालकी ही अनेक कंपन्यांची पब्लिकली हेल्ड आहे, तर त्या कंपन्या जनरली प्रोफेशनली मॅनेज असतात. प्रोफेशनली मॅनेज्ड म्हणजे काय? की मॅनेजर बदलला तरी धोरण मूलत बदलत नाही. कोणाच्या आदेशावरून मालक आले, आता त्याचं हॉटेल काढलं, एखादा तुम्ही मॅनेजर नेमला, तुम्ही मालक आला की त्याला उभारावं लागतं. मालक म्हणलं काय रे जडवलं, झालं लय बंद करून टाकतो, तर मॅनेजरला ऐकायलाच पाहिजे, कारण तो त्याचा इंडिव्हिज्युअल हुकमाचा दावेदार आहे. पण जर प्रोफेशनली मॅनेज कंपनी असेल तिथं तसं असत नाही, कारण तो जो मॅनेजिंग डायरेक्टर असेल इज अकाउंटेबल टू द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, अँड बोर्ड ऑफ डिरेक्टर्स इज अपॉइंटेड बाय द शेअर होल्डर्स, अँड शेअर होल्डर्स आर कमिंग फ्रॉम द पब्लिक. त्याच्यामुळे हा माझा चुलत भाऊ आहे, माझ्या बायकोचा भाऊ आहे, म्हणून आहे बोर्डावरती, मग तू काही करू शकतो असलं नाही चालत. प्रोफेशनली मॅनेज्ड कंपन्या असतात कारण त्या पब्लिकली हेल्ड शेअर्स असतात, त्यांचे दे आर पब्लिकली अकाउंटेबल. फॅमिली हेल्ड कंपन्यांच्यामध्ये तसं नसतं. त्याच्यामुळे यांची जी सगळी धोरणं आहेत, यांच्या बाबतीत जे काय सगळं काही होतं ते अदानींवरती डायरेक्टली जाते. लक्षात घ्या, अदानी अदानी जे आपण करतो ते अदानीची कंपनी आणि अदानी यांच्यामधला फरक हा केवळ कागदोपत्री आहे. कागदोपत्री आहे म्हणजे ऑन पेपर येस अदानी इज डिफरंट, अदानीज कंपनी इज डिफरंट लिगली येस, बट नॉट रिअली, बिकॉज इट इज ऑलमोस्ट टू द एक्सटेंट ऑफ 75% हेल्ड बाय द अदानी फॅमिली. मीन्स 3 पीपल, अदानी, राजेश अदानी, विनोद अदानी, गौतम अदानी, समीर वोरा. समीर नाही, काय त्याचं नाव तो वोरा, हुसेन वोरा त्यांचा मेहणा आहे कोणतरी, आणि अजून त्यांच्या फॅमिलीतले कोणतरी असतील 1-2-4 लोक हे असेल. त्यामुळे पहिला मुद्दा, हे शेअर्सची गुंतवणूक जी पब्लिकली हेल्ड दाखवलेली आहे त्यांचे तपशील जाहीर करावे लागतात. हे पब्लिकली हेल्ड कंपन्यांमध्ये कोणी गुंतवणूक केलेली आहे हे या हिंडेनबर्ग अहवालामध्ये जे लिहिलेलं आहे त्याला उत्तर अदानींनी दिलेलं नाही. आणि ते असं 43,000 कोटी रुपयाची, सॉरी 42,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या अदानींच्या या कंपन्यांमध्ये मॉरिशस, सिंगापूर आणि हाँगकाँग या 3 ठिकाणी स्थापन झालेल्या, त्यांनी ट्रेस केल्या, म्हणजे हिंडेनबर्ग अहवालामध्ये ट्रेस केल्या गेलेल्या अशा 33 कंपन्यांमधून झालेली आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्ती असू शकतील. आता कोण म्हणलं झाली असेल, मग काय तुमची तक्रार आहे, प्रॉब्लेम काय? त्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे 95% गुंतवणूक फक्त अदानींच्याच कंपनीमध्ये आहे. लक्षात आलं मी काय सांगतो ते? अदानींच्या कंपनीमध्ये 95% अदानींच्या कंपनीला गुंतवणुकीपैकी 95% नाही म्हणत, मी उलटं बोलतोय. ती जी गुंतवणूक करणारी कंपनी आहे त्यांनी जेवढे पैसे कुठे जगात गुंतवले असतील त्यातले 95% हे अदानींच्याच कंपनीमध्ये गुंतवलेले, काहीतरी 99% गुंतवलेले आहेत. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही एक कंपनी काढली, ती 99% तुम्ही गुंतवणूक यांच्याच कंपनीमध्ये केली, तर तुम्ही कागदोपत्री असं म्हणू शकता की आमच्या 2 कंपनी काही संबंध नाही, आम्हाला वाटलं म्हणून केलं आणि वर्षानुवर्ष केलेले कायम केलेले. पण कुठल्या कंपनीमध्ये केलेली आहे? की ज्या कंपनीचा प्रॉफिट हा नगण्य आहे, ज्या कंपनीचं डेट्सचं प्रमाण हे इंडस्ट्रीमधला हिशेब केला तर काही पटीने जास्त आहे, म्हणजे इंडस्ट्रीच्या प्रपोर्शनमध्ये म्हणजे प्रमाण पाहिलं तर. हे सगळ्या तांत्रिक टर्म्स आहेत, थोडंसं मला टेक्निकल बोलण्याशिवाय इलाज नाही, मी शक्यतो थोडंसं टाळून बोलतो. मग या मॉरिशस, सिंगापूर आणि हाँगकाँग
हे नेमकं काय आहे, जिथे का ही गुंतवणूक जाते, आणि त्यांनी सांगितलं की या कंपन्यांची मॅनेजमेंट, या कंपन्यांचं पूर्ण नियंत्रण हे विनोद अदानी यांच्याकडे आहे, हे त्यांचे बंधू आहेत. आता अशी जर रिलेटेड कंपनी असेल, रिलेटेड पार्टी इन्व्हेस्टमेंट असेल, तर ती डिस्क्लोज करावी लागते. ती डिस्क्लोज केलेली नाही. मग मॉरिशस, हाँगकाँग आणि सिंगापूरचा काय संबंध आहे? हे टॅक्स हेवन्स आहेत. म्हणजे काय आहेत टॅक्स हेवन्स? याचा अर्थ जरा मी सांगतो, तो समजावून घ्या. फार सिरियस अर्थ आहे त्याचा. कुठल्याही देशाचं नाव नाही घेतलं, स्पेसिफिक नावं घेतली. टॅक्स हेवन्स याचा अर्थ असा, तो समजण्यासाठी थोडा कंपनी कायदा आपल्याला सांगितला पाहिजे. तुम्ही जर आज भारतात किंवा जगातल्या बहुतेक कुठल्याही देशामध्ये जर एखादी कंपनी नोंदवली, तुम्ही म्हणजे कुठल्या तिथल्या माणसांनीसुद्धा किंवा परदेशातल्या माणसांनी तिथे कंपनी नोंदवली, त्याला अधिकार आहे. भारतात पण परदेशातला माणूस येऊन कंपनी नोंदवू शकतो, बिझनेस करू शकतो. आता भारतातल्या माणसांनी नोंदवू, परदेशातल्या माणसांनी नोंदवू, तुम्ही कंपनी नोंदवली तर तुमचे रजिस्टर ऑफ मेंबर्स, फायनल बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे पब्लिक कंपनी असेल तर तुमचे बुक्स ऑफ अकाउंट, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲन्युअल रिपोर्ट, डिरेक्टर्स रिपोर्ट, ॲन्युअल जनरल मिटिंग्सचे मिनिट्स, शेअर होल्डर्समधले चेंजेस, मेजर शेअर होल्डर्सची नावं, त्यांचा शेअर, मॅनेजिंग डिरेक्टरला दिला जाणारा पगार, हे सर्व काही तुम्हाला पब्लिकली पब्लिश करावं लागतं. आणि कंपनीच्या रजिस्टर्ड ऑफिसमध्ये जाऊन कोणीही व्यक्ती कुठल्याही कारणाशिवाय ती माहिती मागू शकतो, बघू शकतो, तपासू शकतो. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडून त्याची प्रमाणित प्रत घेऊ शकतो. भारतामध्ये आता मी सांगितलं कॉर्पोरेट टॅक्स रेट 22% खाली आला, पण तो काहीतरी रेट आहे आता, अजून 22 आता करतील कमी काही दिवसांनी. या टॅक्स हेवन्समध्ये तुम्ही कंपनी रजिस्टर केली तर पूर्ण सिक्रेसी आहे. कंपनीचे सभासद कोण, संचालक कोण, त्यांनी पैसे कुठून आणले, काहीही कोणालाही कळू शकत नाही, कायद्याने कळू शकत नाही तिथे, कारण तिथले कायदेच असे केलेले आहेत, त्याच्यासाठीच केलेले आहेत, काळा पैसा लपवण्यासाठीच केलेले आहेत. आणि मागच्या वर्षी, मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो, तर नोटबंदी झाली होती, त्यावेळेला मी त्या ब्लॅक होलच्या माझ्या पुस्तकात सगळं मी लिहिलेलं आहे, सगळे मार्ग काय असतात ते, खूप त्याचा खोलात जाऊन सगळा कायदा अगदी असं चिरून सगळं लिहिलेलं आहे. त्यातलं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, हे टॅक्स हेवन्समध्ये भारतातला काळा पैसा वळवला जातो. आणि या विनोद अदानी, राजेश अदानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांनी 2004 पासून 2014 पर्यंत हिरे व्यापाऱ्यामध्ये खोटे हिशेब सादर करून सरकारला शेकडो कोटी रुपयाला फसवलं, खोटी सबसिडी घेतली, असा आरोप करणाऱ्या केसेस त्यांच्यावरती झालेल्या आहेत. कोळशाची जादा दर, जो दर त्यांना ॲक्च्युली पडलेला नव्हता, त्या दराने इन्व्हॉइसिंग करून अजमेर, राजस्थानमधल्या जयपूर अनेक इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपन्यांना अक्षरशः टोपी घातली, हजारो कोटी रुपयाची जास्त बिलं त्यांच्यावरती लावली. याच्यासाठी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सनी त्यांच्यावरती केस केली. त्या केसेसला नंतर 2016 साली म्हणजे कस्टम्स एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स ट्रायब्युनल नावाचं एक मोठं नाव असलेलं ट्रायब्युनल आहे, त्या ट्रायब्युनलनी स्वतःच्याच सरकारच्या, म्हणजे आपल्या सरकारच्या दुसऱ्या डिपार्टमेंटच्या, त्यांनी बरीच शोधाशोध सुरू केली त्या डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सनी. सिंगापूरमधले अकाउंट्स काढतो, सिंगापूरमधली माहिती काढतो, इंटरनॅशनल मागणी केली कायद्याप्रमाणे, हे सगळं त्या डिपार्टमेंटनी नील करून टाकलं. त्या मी सांगितलं जातं कस्टम्स अँड एक्साइजच्या ट्रायब्युनलनी. आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक मिश्रा नावाचे जज आहेत, 6 केसेस 18 सालापासून उडवल्या. आणि आता हा जो आता तुम्ही मगाशी परेराजी तुम्ही जे केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये 35-37% मागितलेली आहे, त्याचं एक प्रमुख कारण अदानींनी इंडोनेशियामधून जास्त दराने आयात केलेल्या कोळशाचा जो दावा केलेला आहे, ते पैसे जास्ती दराने त्यांना द्यायला पाहिजेत,
असा एक इंटरिम आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयामधून प्राप्त करून घेतलेला आहे. हे सगळं 14 सालानंतरच्या गोष्टी आहेत. त्या योगायोग नाही आहे. हा जो सगळा पैसा आहे याच्या खूप असं तपशिलात गेलो तर आपण तासन तास बोलू शकतो. या सगळ्यामधून निघतंय काय ते लक्षात घ्या. इंडोनेशियात जो ॲक्च्युली तुम्हाला दर पडलेलाच नाही तो तुम्ही दर इथं दाखवणार, पैसे इथून जास्ती चार्ज करणार, ते जास्तीचे पैसे जाणार कुठं? तो प्रॉफिट तिथले आहे का? तो कुठली तरी तुम्ही कंपनी स्थापन करणार त्या कंपनीला होणार. हा प्रॉफिट जातो, वळवला जातो या मॉरिशस, सिंगापूर, हाँगकाँगमधल्या शेल कंपन्या म्हणजे त्यांना शेल कंपन्या. शेल म्हणजे काय? शंका असतो ना, त्याला एक शेल असतो. तर त्या शेलमध्ये काही जीव नसतो, म्हणजे मुख्य जीव तो नसतो, मुख्य जीव आतमध्ये असतो. तसं या तो फक्त आतल्या जीवाला झाकायचं काम करतो. तसं या शेल कंपन्या असतात, त्यांना रिअल अस्तित्व काय नाही, त्या ॲक्च्युली निर्जीव आहेत. एकेका बिल्डिंगमध्ये 18,000 कंपन्यांचे ऑफिसेस आहेत या मॉरिशसमध्ये. किती? 18,000. तुम्ही करेक्ट ऐकलं, मी सांगितलेलं ऐकण्यात काही चूक नाही, कारण त्या नामधारीच कंपन्या आहेत, त्याला काही अस्तित्वच नाही आहे, तिथं काही एम्प्लॉय नाही, नावाची पार्टी सुद्धा नसते. तर या कंपन्यांच्यापैकी काही या कंपन्या म्हणजे इथले पैसे, इथला कर चुकून विविध मार्गाने, ते मार्ग काय समजून घ्यायचे असं माझं पुस्तक वाचा, ते सगळे मार्ग, विविध प्रकारचे मार्ग अवलंबून एक्सपोर्ट अंडर इन्व्हॉइसिंग, इम्पोर्ट ओव्हर इन्व्हॉइसिंग, या बाबतीत त्यांनी उलटं केलं होती, ते कंपनी स्थापन केली होती वगैरे वगैरे, म्हणजे इम्पोर्ट ओव्हर इन्व्हॉइसिंग केलं होतं. हे सगळं करून तो पैसा तिथं जातो, किकबॅकचा पैसा जातो, भ्रष्टाचाराचा जातो, दहशतवादाचा सुद्धा जातो. हे सगळे त्या अशाच टॅक्स हेवन्समध्ये गोळा होतात. तिथे गुप्ततेच्या एका मोठ्या वलयाखाली ते पैसे शेल कंपन्या म्हणून तिथे येतात, आणि तीच भारतामध्ये परदेशी गुंतवणूक म्हणून येते, की त्याच्याला इथं टॅक्स पडत नाही, कारण डबल टॅक्सेशन अबाउंड सिटी सारखे करार आहेत आपले. ते काय ते जाऊ द्या, त्याच्यात मी जात नाही. म्हणजे भारतातला पैसा परदेशात वळवायचा, इथला कर चुकवून किंवा इथल्या संस्थांना टोपी घालून तो भारतामध्ये परदेशी गुंतवणूक म्हणून आणायचा, गुप्ततेच्या वलयाखाली आणायचा. आणि तो आरोप केल्यानंतर आत्ता अदानींनी जे त्यांचं उत्तर दिलं, 413 पानांचं उत्तर, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या कंपन्यांचे विनोद अदानी कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही, आणि विनोद अदानी हे अदानींच्या या इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भामध्ये रिलेटेड पार्टी इन्व्हेस्टमेंटमध्ये बसतच नाहीत. टाळ्या वाजवणारं वाक्य आहे, तुम्हाला मी सांगतो, टाळ्या वाजवणारं वाक्य आहे. म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, ज्याला म्हणतात ना ते, हे और उत्तर नाही दिलं त्यांनी. आम्हाला माहीत नाही म्हणजे रिलेटेड पार्टी, त्यांनी कुठला पैसा आणला आम्हाला माहीत नाही, वी आर नॉट कन्सर्न विथ दॅट. त्या सुप्रीम कोर्टात असे असे तुमच्यावरती केस नाही ना, पण ते सगळं आता मिटलेलं आहे. पण झालं होतं का तुमच्यावरती आरोप? नो सोल्युशन, नो रिप्लायज गेलं. असे अनेक त्याच्यात त्यांनी लिहिलेले. असे 43,000 कोटी रुपये जर तुम्ही अशा प्रकारे बाहेरून आणता, ते कशा करता? तुम्ही म्हणते आणले काय, तुमचा काय प्रॉब्लेम आहे आणले तर? ते सेबीने चौकशी करायला पाहिजे त्याचे पैसे कुठनं आले, या कंपन्यांचे रूट्स काय आहेत, कारण असं रॉंग ट्रिपिंग करणं हे बेकायदेशीर आहे. आता या कंपन्या कोणी स्थापन केल्या हे भारत सरकारनी मॉरिशस, सिंगापूर आणि हाँगकाँग यांच्या सरकारांशी पत्रव्यवहार करून त्या कायद्यातल्या इंटरनॅशनल लॉच्या ह्याच्याप्रमाणे ती माहिती काढून खणून काढली पाहिजे. 14 सालीच काढायचं आश्वासन दिलं होतं, 15 लाख रुपये देणार होते तुम्हाला सगळ्यांना, बघा अकाउंट चेक झाले आलेत का, बघा जरा चेक करून, जास्त चौकशी करू नका, चौकशी केली म्हणून वरती रिपोर्ट जाईल गृह मंत्रालयाकडे. यांनी चौकशी केली, देशद्रोह आहे. जिकडे चौकशी करता तुम्ही, तो इलेक्शन जुमला का? जुमला असो. तर हे कनेक्शन आहे. शेअरच्या किमती वाढल्या, शेअरच्या किमती वाढल्या, बा वाढू देत ना. अहो वाढल्या की माझे शेअर्स 75% आहेत, माझे म्हणजे कुटुंबाचे, हे शेअर्स घेऊन मी बँकेकडे जातो. आम्हीच किमती वाढून घेतल्या, ह्याच्यामध्ये आरोप केला ते हिंडनबर्गने, की स्टॉक पार्किंगमधून त्याची मालकी लपवली आणि स्टॉक मॅन्युप्युलेशनमधून किमती वाढवून घेतल्या. वाढवायच्या म्हणजे आभास निर्माण केला. आणि ही बाहेरून आलेलं इंजेक्शन आहे हे मॉरिशसचं, राऊंड ट्रिप पैशाचं आहे. बरं झालं, आता माझ्या शेअर्सच्या किमती वाढल्या,
कारण मार्केट प्राइस वाढली म्हणजे माझ्याकडे जर त्याचे 10 शेअर आहेत तर त्याची किंमत मार्केट प्राइस झाली ना जास्त. म्हणजे ही मोबाईल मी जेव्हा घेतला त्या मोबाईलची किंमत 10,000 रुपये होती. आता बाजारामध्ये जर मोबाईल 25,000 रुपयाला विकला जाणार असेल तर माझ्याकडे प्रॉपर्टी किती रुपयाची आहे? 25,000 रुपयाची. आता मी यांच्याकडे गेलो पंचाडो साहेबांच्याकडे, जर तुमची बँक आहे मला जर कर्ज पाहिजे, ते म्हणले बाबा काय कोलॅटरल काय हे घ्या, किती रुपयाचं आहे? 25,000. काल किती होतं? 10,000. आज 25,000. मला कर्ज कितीचं मिळेल? 20,000 तर नक्की मिळेल, की जे काल 8,000 सुद्धा मिळू शकत नव्हतं. अदानींनी अशा प्रकारे प्रचंड प्रमाणामध्ये कर्ज उचललेली आहेत. 4 वर्षापूर्वी भारतीय बँकांचा त्यातला वाटा 86% होता, तो आता कमी झाला आहे, तो साधारणपणे 40% आलेला आहे त्यांना कर्ज देण्यामध्ये. आता त्यांचा एक मी दोन आकडे वाचून दाखवतो, अजून एक 10-15 मिनटं प्लीज टॉलरेट, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही घेणार होता. यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या असं म्हणते तुम्ही काय आरोप करत आहे? लोक कशासाठी पैसे, लोक नाही गुंतवत आहेत, हे असले लोक गुंतवत आहेत. आणि तुम्ही LIC आणि यांना एक प्रकारे बापड 30,000 कोटी रुपये LIC गुंतवलेले आहेत, म्हणजे परचेस प्राईस सांगतो मी त्याची. आता LIC आता शेअर्समध्ये तुम्ही लोक पैसे गुंतवत असाल, तुम्हाला माहिती आहे की प्राईस अर्निंग रेशो हा शब्द माहिती आहे लोकांना? प्राईस अर्निंग रेशो हा शब्द नाही माहिती, म्हणजे I need to explain. कारण इतका महत्त्वाचा शब्द आहे तो, त्याच्याशिवाय काय पुढचं सांगता येणार नाही. प्राईस अर्निंग रेशो याचा अर्थ असा, समजा तुम्ही बँकेत पैसे ठेवलेत, सेव्हिंगचा रेट काय हो सध्या? 3%, 3.5% तुम्ही किती देतो? हा 3%. म्हणजे 100 रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाच्या शेवटी किती व्याज मिळतं? 3 रुपये. याला म्हणतात प्राईस इज 100 आणि अर्निंग इज 3 रुपीज. याचा अर्थ प्राईस अर्निंग रेशो किती झाला? 1:33 झाला. म्हणजे उलटा म्हणूया आपण, 33:1, म्हणजे 33 रुपये प्राईस दिली तर 1 रुपया अर्निंग होतो, करेक्ट. आता तुम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर शेअर मार्केटचा विविध कंपन्यांचा प्रत्येकाचा प्राईस अर्निंग रेशो काहीतरी वेगळा येतो. अर्निंग म्हणजे काय? की गेल्या 12 महिन्यामध्ये त्या शेअरवरती किती उत्पन्न मिळालं, दॅट इज कॉल एज अर्निंग. म्हणजे उत्पन्न म्हणजे डिविडंड. शेअर विकून किती विषय मिळाले हे मोजायचे नाही, कारण दॅट इज अ कॅपिटल प्रॉफिट, दॅट इज कॅपिटल गेन्स. हा काही डिविडंड उत्पन्न नाही. शेअर्स हा ऑन पेपर हा डिविडंडसाठी घेतला जातो, त्याचं उत्पन्न डिविडंड आहे. शेअर विकणं हे उत्पन्न नाही त्याचं. तर घर विकणं आणि घर भाड्याने देणं याच्यात फरक आहे ना? तसं आता साधारणपणे एकेका इंडस्ट्रीचा एक एक प्राईस अर्निंग रेशो साधारण ॲव्हरेज लेवलला असतो. आता अदानींचा किती आहे, अदानींच्या त्या त्या कंपनीचा आणि त्या त्या इंडस्ट्रीचा किती आहे तुम्हाला वाचून दाखवतो मी. 7 कंपन्यांचा वाचून दाखवते, जरा आकडा लक्षात घ्या. आता अदानी ग्रीन एनर्जी हे ज्या इंडस्ट्रीमध्ये आहेत त्या इंडस्ट्रीचा इंडस्ट्री ॲव्हरेज प्राईस अर्निंग रेशोचं, तेव्हा इंडस्ट्री ॲव्हरेज त्या कंपनीचं 24 आहे. म्हणजे तुम्ही जर 24 रुपये गुंतवले तर तुम्हाला 1 रुपया रिटर्न मिळतो कुठल्या त्या इंडस्ट्रीचं. पण अदानी ग्रीन एनर्जीचं किती आहे तर 815 रेशो आहे त्यांचं. म्हणजे काय? 815 रुपये गुंतवले तर 1 रुपयाचं रिटर्न मिळतो. 24 आणि 815 असं तुम्ही कोणते गुंतवणूक करा, 815 रुपये गुंतवले तर तुम्हाला 1 रुपयाचा रिटर्न मिळेल. अदानी टोटल गॅस म्हणून कंपनी आहे, तिचा प्राईस अर्निंग रेशो 831 आहे. अदानी ट्रान्समिशनचा 312 आहे. अदानी एंटरप्राइजेसचा 508 आहे. अदानी विल्मरचा 90 आहे. अदानी पोर्ट्सचा 35 आहे. अदानी पॉवरचा 29 आहे. आणि यातला एकही रेशो इंडस्ट्रीपेक्षा कमी तो सोडाल, पण अनेक पटीने जास्त आहे. आकड्यांनी जास्त बंबाड नाही करत म्हणून सगळी इंडस्ट्रीचे मी वाचले नाहीत. आता दुसऱ्या बाजूला बरेच आकडे आहेत, आता सगळे मी रेशो नाही सांगत, तुम्हाला तो खूप वेळ जाईल. थोडक्यात म्हणजे तुम्ही कर्जबाजारीपणा कंपनीचा किती आहे,
कंपनीचे विक्री आणि कंपनीच्या शेअर्सच्या किमती याची जर तुलना काढलीत तर तुम्हाला असं दिसेल की अदानींच्या कंपन्यांच्या शेअरची बुक व्हॅल्यू आणि त्यांच्या कंपन्यांच्या शेअरची मार्केट व्हॅल्यू याच्यामध्ये जमीन आणि आसमाना एवढं अंतर आहे, अनेक पटींचं अंतर आहे. बुक व्हॅल्यू म्हणजे काय थोडक्यात आता सांगायचं झालं तर आपल्या दैनंदिन भाषेमध्ये सांगायचं झालं की एखादा माणूस जर राहतो झकपकडं चकाचक राहतो आणि घरात नाही दाणा आणि मला सावकार म्हणा अशी परिस्थिती असते. सावकारासारखा फिरतो गावामध्ये पण घरात मात्र खायला नाही दाणा अशी परिस्थिती असते. तर तुम्ही जर समजा त्याचं सामाजिक बोलले त्याच्या बाजारातल्या वावरावरनं जर पाहिलं त्याच्या बोलण्यावरनं जर पाहिलं तर खूप वाटतं अरे सावकार असेल असं वाटतं. सावकार असलं काही चांगलं मी म्हणत नाही पण समजा सावकार असेल असं वाटतं, श्रीमंत असेल असं वाटतं तुम्हाला आणि प्रत्यक्षात घरात जाऊन पाहिलं तर काय तसं आहे. अदानी कंपन्यांचं आहे बाजार मूल्य फॅन्टॅस्टिक आणि कंपनीच्या आतमध्ये जाऊन मालमत्ता देणी याचा सगळा विचार करा काय शेअरची काय बुक व्हॅल्यू काय येते जमीन आसमानाचा लक्षात आलं मग या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या कशा. दॅट इज द मेन पॉईंट. म्हणजे हा योगायोग नसून हा प्रयोग आहे लक्षात ठेव. हा प्रयोग आहे. प्रयोग म्हणजे काय जेव्हा योग म्हणजे जुळवून आणणे त्याला योग म्हणतात. शांतियोग तुम्ही आहात शांती तुम्ही जुळवून आणता शांतियोग तसं योग म्हणजे जुळवून आणणे. आता प्रयोग म्हणजे काय योग म्हणजे जुळून येणे प्रयोग म्हणजे काय जाणीवपूर्वक विशेषत्वाने काहीतरी जुळवून आणणे याला म्हणायचा प्रयोग. आपण शाळेत प्रयोग करतो ना शास्त्राचे प्रयोग करतो म्हणजे काय करतो आपण ऑर्गनाईज करतो की हे घडवायचं मग ते घडवायचं आणि बघायचं काय होतं ते त्याचा उद्देश शास्त्रीय असतो. पण प्रयोग म्हणजे काय डेलिबरेटली ऑर्गनाइज्ड इव्हेंट ऑर एन इन्सिडेंट ऑर एन एपिसोड इज प्रयोग. हा प्रयोग आहे लक्षात हा योग नाही योगायोग तर त्याहून नाही हा प्रयोग आहे. मग कोणी केला प्रयोग दिस इज द पॉईंट. आता मुद्दा असा आहे की या कंपन्यांचं पुढं काय होईल आणि याचे सामान्यांवरती परिणाम काय होतील. आता यांचे कर्तृत्वाचे अजून मी खूप देऊ शकतो. अदानी कंपनीच्या बाजूने का उभे राहिले लोक देशप्रेम त्यांच्याबद्दल का हरकत नाही ठेवूया. दोन कारणं सांगितली गेली. कोण आहे इंडियनबर्ग इंडियनबर्ग रिपोर्ट काय आहे इंडियनबर्ग एकतर व्यक्तीचं नाव नाही ठीक आहे इंडियनबर्ग रिपोर्ट आपण त्याला म्हणूया. तर ते इंडियनबर्ग रिपोर्ट हे नाव जे हे आहे ती कंपनी एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे ते शॉर्ट सेलर आहेत. म्हणजे काय बऱ्याच लोकांना ते कळलं नसेल म्हणून मी सांगतो कारण आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे मग मतं सांगितलं पाहिजे या मताचं मी आहे. तर मग समजावून सांगतो की शॉर्ट सेलर म्हणजे काय. शॉर्ट सेलर म्हणजे असा स्टॉक मार्केट हे भयंकर विचित्र मार्केट आहे लक्षात घ्या. इथं आपल्याला कल्पना न येणाऱ्या गोष्टी कळतात. खरेदी विक्री आपल्याला नॉर्मल माहिती आहे पण तुम्ही तुमच्या ताब्यात मालकीत नसलेली वस्तू विकू शकता याच्यावर तुम्ही कल्पनाही करू शकत नाही अशी की जी गोष्ट तुमच्या मालकीची नाही गोष्ट तुमच्या ताब्यात नाही ती गोष्ट तुम्ही आधीच विकू शकता होय स्टॉक मार्केटवर तुम्ही करू शकता तसं त्याला म्हणतात शॉर्ट सेल. म्हणजे काय तर मला असं अशी कल्पना करा अदानी किंवा कुठली एक कंपनी आहे तिचा शेअर्स असा तळपत्या तलवारीसारखा असेल लख 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 नुसता असा आणि ते आलेख असा सट 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 वरती चाललेला आहे लखलख ते चांगले अगदी आपले मोठे मोठे नेते पंतप्रधानांपासून सगळे डाव्या उजव्या बाजूला आहेत काय प्रॉब्लेमच नाही ते. त्यामुळे लोकांना काय वाटते शेअर्सच्या किमती 10 पट 20 पट 25 पट वाढत चालल्यात अजून वाढत जातील. आता माझ्यासारखा एक माणूस आहे समजा त्याला माहिती आहे की हा फुगा आहे आणि या फुग्यामध्ये हवा नुसती नाही इथली हवा तर मुद्दामून भरली गेलेली हवा आहे. हा पंपाने हवा भरली फक्त तोंडाने नाही भरलेली हा पंप आणून भरलेली हवा आहे. तेव्हा याला एक जर टाचणी लावली जरा जोरात हात घासला तरी हा फुटेल. तुम्हाला कोणालाच वाटत नाही तसं फक्त मला वाटतं कारण मला अशी काय माहिती आहे माझ्याकडे की जर हे मी सांगितली तर तुम्ही थपकन कड्यावरनं बाजूला व्हायला पाहिजे. म्हणून मी काय करतो समजा शेअर्सची किंमत आज 100 रुपये बाजारात
तुमची अपेक्षा आहे की एक महिन्यात ती 150 पर्यंत जाणार, तर मी बाजारात येतो आणि मी सांगतो की मी तुम्हाला हा शेअर एक महिन्याने, म्हणजे समजा 8 एप्रिलला हा शेअर मी तुम्हाला 75 रुपयाला विकतो. माझ्याकडे शेअर नाही, माझ्याकडे एकही शेअर नाही. तुम्ही म्हणाल की एकतर हा मनुष्य मेंटल हॉस्पिटल म्हणून आत्ताच बाहेर आलेला असला पाहिजे. ज्या शेअरची किंमत 100 रुपये आहे, काल 75 रुपये होती, एका दिवसाला ती 10% समजा वाढत चाललेली आहे, एक महिन्यानंतर ती कदाचित 200 रुपयेसुद्धा होईल, आणि हा बावळट मनुष्य एक महिन्यानंतर 75 रुपयाला शेअर विकायला तयार आहे. तुम्ही माझ्याकडे असं तसं असं सगळं बघाल, पण कोणी जाऊ द्यायला मरू देणार. स्टॉक मार्केटच्या नियमात बसते, त्याच्याकडे काहीतरी मार्जिन मिर्जिन सगळ्या रिक्वायरमेंट असतात त्यांच्याकडे, त्या स्टॉकच्या याच्या ब्रोकरच्या नियमाप्रमाणे. त्यामुळे पैसे तर आपले बुडणार नाहीत, म्हणजे काय व्यवहार झाला तर तो म्हणजे शून्यावर होणार नाही. चल बाबा आहे ना तो येडा, तर येडा तर येडा, माझा काय माझा फायदा होतो. मी काय करीन, 8 एप्रिलला तुमच्याकडून 75 रुपयाला शेअर विकत घेईन, आणि माझी अपेक्षा आहे की त्या दिवशी 200 रुपये किंमत असणार, 200 रुपयाला विकून टाकीन, 125 रुपयाचा एका दिवसात मला फायदा. कोणी मनुष्य म्हणेल होय करूया, तुम्ही सुद्धा म्हणाला करूया, वेडा तर वेडा, आपल्याला काय करायचं, झालं तुम्ही व्यवहार करणार. पण मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे, आणि तो म्हणजे हिंडनबर्ग रिसर्च इन्स्टिट्यूट. त्यांना माहिती आहे की आता जर मी रहस्यभेद केला की जो मनुष्य तुम्ही राजपुत्र म्हणून वरती बसवलेला आहे तो पुत्रही नाही आणि राजाचा तर त्याहून नाही, तर तुम्ही काय म्हणाल, त्याला घोडाच्या टापाखाली द्या, म्हणजे पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे सांगतो. तर मी अशी माहिती फोडणार, हा व्यवहार मी करणार, व्यवहार लॉक झाला, मग मी अशी माहिती फोडणार की ज्याच्यामुळे त्या शेअरच्या किमती 200 जाऊ द्या 150 जाऊ द्या 50 रुपयेच खाली येते. याला म्हणायचं ही माझी अपेक्षा आहे, शॉर्ट सेलिंग केलं मी, म्हणजे नसलेला शेअर मी फ्युचर डेटला विकण्याचा व्यवहार केला. आता 8 एप्रिल जशी यायला लागेल आणि समजा आली ती 8 एप्रिल, आणि त्या दिवशी समजा शेअरची किंमत 60 रुपयापर्यंत खाली आलेली असेल, तुम्हाला 75 रुपये तर माझ्याकडनं घ्यावाच लागेल, कारण तुम्ही आता व्यवहारच केलेला आहे माझ्याशी. माझ्याकडे तर एकही शेअर त्या दिवशी नव्हता, आजही नाही आहे, 8 एप्रिललाही असणार नाही आहे. मग मी काय करणार, 60 रुपयाला मी घेणार आणि 75 रुपयाला विकणार. थोडक्यात हा व्यवहार मी जर उलटा फिरवला तर तुम्ही मला पर शेअर 15 रुपये द्यायचे. इन शॉर्ट इफेक्टिवली त्यातले कागदोपत्री काय व्यवहार होतील ते सोडून द्या, कमर्शियली व्यवहार काय झाला, 15 रुपये मला नफा तुम्हाला नुकसान. याला म्हणायचं म्हणजे हे माझं उद्दिष्ट आहे, यशस्वी होईलच असं नाही, उलटं होऊ शकतं. शेअरची किंमत समजा उद्या 100च राहिली किंवा 125 झाली तर मी गाळात जाऊ शकतो 100, कारण मला 75 रुपयाला विकायचं आहे, माझ्याकडे शेअर नाही, मला 125 रुपयाला विकत घेऊन 75 रुपयाला विकावं लागेल, मी गाळात जाऊ शकतो, धोका मलाही आहे. परंतु तुम्ही ऑलरेडी धोका खाल्लेला असल्यामुळे, तुम्ही माती ऑलरेडीच खाल्लेली असल्यामुळं मला माहिती आहे माती काय आणि नेमकं काय, त्यामुळे मी शॉर्ट सेलिंग करण्याला कॉन्फिडेंटली व्यवहार करेन. दिस इज कॉल्ड एज शॉर्ट सेलिंग. हे हिंडेनबर्ग अहवालामध्ये स्वतःच त्यांनी छापलेलं आहे, ही कोणीही गुप्त माहिती वगैरे भक्तांनी वगैरे काढलेली नाही, असे रहस्यभेद वगैरे काही नाही याच्यामध्ये. त्यांच्या रिपोर्टमध्येच लिहिलेलं आहे की आम्ही शॉर्ट सेलर आहोत, आम्ही शॉर्ट सेलिंग पोझिशन अदानींच्या कंपनीची घेतलेली आहे आणि त्याच्यामधून आम्हाला प्रॉफिट होणार आहे. आम्ही कोणालाही कुठलाही सल्ला देत नाही, आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला जे आढळलं ते असं. आत्ता हा हिंडेनबर्ग हा सदहेतूंनी प्रेरित झालेला संत महात्मा आहे असं सर्टिफिकेट देऊन त्याला पद्मभूषण द्यावं असं कोणी म्हटलं होतं का? नाही कोणी म्हटलेलं. ती एक गुंतवणूक कंपनी आहे, त्यांच्या रिसर्चमध्ये त्याने काही माहिती दिली तुम्हाला, पण मग या कंपनीने गडगडाट का व्हावा? आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे, कारण गेली 2 वर्ष गडगडाट का झाला, कारण गेली 2 वर्ष यूट्यूबवरचा कुठलाही व्हिडिओ काढून बघा, कुठलाही चॅलेंज देऊन सांगतो मी तुम्हाला, कारण मी किमान 40 व्हिडिओज पाहिलेले आहेत.
स्टॉक ॲनालिस्टचा कुठलाही व्हिडिओ काढा, अदानी कंपनींच्या शेअर्सचं एवढं ॲप्रिसिएशन का होतं आहे याचं कोडं पडलं आहे हेच ते सांगतील तुम्हाला. त्यांनी हे मॉरिशस वगैरे हे सांगणार नाहीत, कारण ते त्यांच्या खिचगणतीत नाही किंवा ते त्यांना माहिती नाही सांगणार. त्यांना आपण संशयाचा फायदा होतो. हे गेले 2 वर्ष सगळे लोक बोलत आहेत की अदानीमध्ये गुंतवा पैसे, पण मग म्युच्युअल फंडांनी का गुंतवले नाहीत? नाही गुंतवलं म्युच्युअल फंडांनी पैसे, का नाही गुंतवलं? कारण त्यांना माहिती होतं की हे बुक व्हॅल्यू याचा काही तपासच लागत नाही. आपण गेले तर आपण जाऊ जेलमध्ये उद्या, काय गुंतवणूक गाळात गेली तर. LIC तो प्रॉब्लेम नाही, नेहरूंच्या काळात होता, आता नाही. तेव्हा हे त्याचं कारण आहे की शॉर्ट सेलिंग करणाऱ्या गुंतवणूकदार कंपन्यांनी स्वतःच्या नफ्यासाठी एखादी, तो चोर आहे असेल ना, चोर असेल, नफ्याने प्रेरित आहे असेल, तो सामाजिक हेतूने प्रेरित नाही नसेल, पण सामाजिक हेतूने प्रेरित नसलेल्या एखाद्या माणसाने, समजा मला असं कळलं की तुमच्या घरामध्ये चोरीचा माल किंवा कर चुकवलेला पैसा लपवलेला आहे आणि मी पैसे मिळवण्याचं साधन म्हणून तुमची ही बातमी पुराव्यासहित सरकारला दिली तर सरकार मला 10% पैसे देते. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, प्रयोग करून बघा, प्रयोग करून बघा. पैसे मिळण्याचं उत्तम साधन आहे. काळा पैसा कळवा कोणाचा तरी पुराव्यासहित, काहीतरी पुरावे त्याला कळा. सरकारने जर जे पैसे वसूल सरकार करेल, टॅक्स कलेक्शन करेल तुमच्या माहितीमुळे, त्याचे 10% पैसे तुम्हाला मिळतील. मी असं जाहीर करतो की माझा हा व्यवसाय आहे की लोकांच्या चोऱ्या उघड करणं आणि पैसे मिळवणं, समजा. आणि मी जर तुम्हाला तुमच्याबद्दलची अशी माहिती कळवली, तुम्ही हा डिफेन्स घेऊ शकता भाऊ, अहो काय त्याचा ऐकतो राव, माझ्याकडे असेलही खोटा पैसा ऐकणं प्रश्न, पण ह्याचा काय हेतू आहे लक्षात घ्या ना. अरे असेल, तू तुझ्याकडच्या पैशाबद्दल बोल ना. मी चोरी करायला एका घरात गेलो आणि मला दिसलं की तुम्ही एकाचं कोणाचं तरी खून करताय, तुम्ही काय म्हणायचं नाही ह्याची साक्ष नाही विश्वासाला म्हणता, हा चोर आहे असेल. विषय कुठला चाललाय? विषय काय आहे? तुमचा व्यवहार सत्य आहे का हा विषय आहे. हिंडनबर्ग कोण आहे हा नाही आहे. तेव्हा तू नाही तर तुझा बाप चोर. तेव्हा काय बोललं महत्वाचं आहे, कोण बोललं महत्वाचं नाही आहे. हे महत्वाचं होतं वेगळ्या परिस्थितीमध्ये. तेव्हा ही हिंडनबर्ग बद्दलचं जे सत्यकथन आहे ते हे आहे. आणि हिंडनबर्गने भारताचा शत्रू काय, त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांचा जो चायनीज फंड मॅनेजर आहे त्यांचा काय चुंग चू ली काहीतरी नाव आहे त्याचं, ही सगळी चिनी नावं सारखीच असतात, तो त्यांचा फंड मॅनेजर आहे. तो ऑगस्टा वेट्सलँड जे प्रकरण आहे त्याच्याशी कनेक्टेड माणूस आहे. प्रचंड मोठ्या टॅक्स इव्हेजनच्या केसेसमध्ये तो असा डीप गुंतलेला माणूस आहे. तो त्यांचा फंड, त्याच्यावरती काही कॉमेंट दिलेली नाही अदानींनी, नो कॉमेंट्स टू ऑफर असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा एनिवे, तर सांगायचा मुद्दा असा की याचे सर्वसामान्यांवरती परिणाम काय होतील, काय होऊ शकतात, लक्षात घ्या. याच्यामध्ये भारताच्या नियामक संस्थांची विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे. आणि भारताच्या नियामक संस्थांची विश्वासार्हता जर धोक्यात आलेली असेल, तर येत्या काळामध्ये भारतामध्ये गुंतवणूक करताना परदेशी गुंतवणूकदार 10 वेळा विचार करतील. ही भारताच्या, हा भारताच्या विश्वासार्हतेला केलेला तडा आहे. सगळ्यात महत्त्वाचा भारताचा लॉस आहे, लक्षात घ्या. आणि कुठलीही गुंतवणूक ही पॉलिटिकल क्रेडिबिलिटीवरती होत असते. जेव्हा तुमची मार्केटची क्रेडिबिलिटी ही पॉलिटिकल क्रेडिबिलिटीशी कनेक्टेड आहे, पॉलिटिकल कनेक्शनवरती आधारलेली आहे, तेव्हा परदेशी गुंतवणूक संस्था याचा 10 वेळा विचार करतात. तेव्हा ही गोष्ट धोक्याची आहे. अदानींना प्रायव्हेटायझेशनची कॉन्ट्रॅक्ट्स कशी मिळाली, तर मुंबईला एक मुंबईचा तुमचा एअरपोर्ट आहे, GVK नावाच्या कंपनीकडे होता. त्या GVK कंपनीला 1 ऑगस्ट 2020 एक ED नोटीस आली, अपेक्षित नव्हती. कृष्णा रेड्डी म्हणून काय, जी कृष्णा रेड्डी म्हणून स्थापन केलेली कंपनी, नोटीस आली, उत्तर देऊ शकले नाहीत किंवा अवघड होतं. 1 सप्टेंबरला अदानींनी त्या कंपनीचे 74% शेअर्स विकत घेतले. आता मुंबईचा एअरपोर्ट
असा घशात पाडून घेतला, असा घास उचलला, त्यांच्या ताटातला घास, फक्त ईडीच्या कारवाईची बंदूक दाखवली, घास उचलला. देशातल्या 8 पैकी 7 एअरपोर्टची प्रायव्हेटायझिंगची कॉन्ट्रॅक्ट फक्त अदानींना देणं, कुठलाही पूर्वानुभव नसताना, हे आश्चर्य. त्यासाठी नियम बदलले. कोलची कॉन्ट्रॅक्ट, कोलच्या खरेदीची कॉन्ट्रॅक्ट, जमिनीची कॉन्ट्रॅक्ट किती सांगता येते. तेव्हा हा सगळ्याचा निष्कर्ष हा की हा क्रॉनिक कॅपिटॅलिझम आहे आणि याचे देशावरती वाईट परिणाम होते. पुढचा मुद्दा, स्टॉक मार्केटमध्ये आजपर्यंत खूप मोठे परिणाम झाले आहेत, कारण मुळामध्ये त्यांच्या पब्लिकली हेल्ड शेअर्सची संख्याच कमी आहे. पण उद्या ही परिस्थिती अशीच राहील असं नाही, कारण अदानींच्या शेअर्सची किंमत कमी झाली याचा अर्थ त्यांनी दिलेल्या कोलॅटरलची सिक्युरिटीची किंमत कमी झाली, म्हणजे बँका असुरक्षित झाल्या, एल आय सी असुरक्षित झाली, एल आय सी बुडणार नाही त्याच्यामुळे, हे फार किरकोळ आहे त्यांची गुंतवणूक. पण ह्या बोलण्याला काय अर्थ आहे गो? हो, एल आय सीची काय 1% गुंतवणूक नाही त्यांच्या टोटल ॲसेट्सच्या, बँकेच्या टोटल कर्जाच्या 0.7% सुद्धा नाही, 1%ही कमी, 130 कोटी पैकी. असं डिफेन्स होऊ शकतो बापर, एवढे पैसे तुमच्याकडे येत राहा, 2 दागिने रात्री येऊन चोरले तर काय, म्हणजे काय 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 गुन्हा आहे का? हा डिफेन्स होऊ शकतो. तुमच्या नियामक संस्थांचं फेल्युअर आहे असो, तर याचा परिणाम संस्थांच्या विश्वासार्हतेवरती होतो आणि याचा परिणाम बाजारावरती होतो, याचा परिणाम गुंतवणुकीवरती होतो, याचा परिणाम स्टॉक मार्केटवरती होतो. आणि म्हणून ओव्हरऑल आज मी असं म्हणेन की देशाच्या अर्थव्यवस्थेचं प्रमाण, वित्त संस्थांचा आकारमान हे टोटल लक्षात घेता हा आकार निश्चित कमी आहे, परंतु कमी आहे तरी सुद्धा त्यातल्या ज्या पद्धती आहेत त्या अत्यंत धक्कादायक, अत्यंत धोकादायक आहेत. आणि या देशातल्या संस्थांची विश्वासार्हता त्याच्यामुळे धोक्यात आलेली आहे. उद्या याच पद्धतीने जर विचार करत गेलो आपण तर उद्या इथं कुठल्या संस्थेवरती कोणाचा विश्वास होणार नाही. आजपर्यंत भारतातला वित्त बाजार हा विश्वासार्ह मानला जात होता, त्याला कुठेतरी तडा गेलेला आहे. प्रोफेशनल मॅनेजमेंट इथं नाही हे निश्चित झालेलं आहे. आणि इतर बऱ्याच गोष्टी सांगता येतील, आता मी त्याच्या फार खोलात जात नाही, आणि तांत्रिक आहे बरंच. तर म्हणून आपण या प्रकरणामध्ये सावध राहायला पाहिजे, या क्रॉनिक कॅपिटॅलिझमला आवर घातला पाहिजे, लगाम घातला पाहिजे, आणि त्यासाठी सत्ताधारी, त्यांचे अंधभक्त आणि त्या भक्तांचे मेरुमणी असलेले जे मीडिया हाऊसेस आहेत, बडी बडी माझा तुझा जे सगळे कोणी असतील, त्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये अगदी अर्णव असतील मोठे, दयाअर्णव यांच्यापासून या सगळ्यापर्यंत A to Z आपण जरा सावधगिरी बाळगली पाहिजे, आपली माहितीची कक्षा रुंदावली पाहिजे. एवढं आव्हान मी या निमित्ताने करतो. आपण मला हे विचार मांडण्याची प्रदीर्घ अशी संधी दिली, प्रदीर्घ काळ मला बोलणं ऐकलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आभारी साहेब. श्रोत्यांना विनंती, कोणाचे अर्थविषयक आणि त्यांनी यांच्या हाती विचार मांडले ह्याविषयी कोणाचे प्रश्न असतील, तुमच्याकडे कागद दिले असतील, नसतील तरी घ्या, असतील तर तुम्ही माझ्याकडे किंवा आमचे कार्यकर्ते येतील त्यांच्याकडे द्या, आपण आपल्या प्रश्नांचा सुद्धा एक थोडासा वेळ देऊया. प्रश्न आहेत का? लिहून दिला तर बरं होईल. नमस्कार साहेब. मला वाटतं 4-5 वर्षा अगोदर तुम्ही ह्या स्टेजवर बसून ना नोटाबंदी आणि ते काय जे प्रकरण घडलं त्याविषयी बोललेले होते. तेव्हा नीरव मोदींनी 11,500 कोटी रुपयाचा घोळ घातला. प्रश्न असा आहे की हे जे काही घोटाळे होतात त्याला फायनान्शियल इयरमध्ये ऑडिट रिपोर्ट किंवा इन्क्वायरी किंवा हे असते काय म्हणतात त्याला लेटर ऑफ क्रेडिट किंवा बँक बॅलन्स शीट वगैरे जे असते असे काही पुरावे दरवर्षी होतच असतात, तेव्हा एवढे मोठे घोटाळे कसे होतात ह्याचा तुम्ही आम्हाला जरा विश्लेषण केलं तर बरं होईल. थँक्यू. या अदानी कंपनीचे जे ऑडिटर्स आहेत त्या ऑडिटर्सची सुद्धा तपासणी या हिंडेनबर्ग अहवालात केलेली आहे. मुद्दा तुमच्यासाठीच सांगतो, 24 वर्षाचा
काय त्याचं नाव मी विसरलो, शहा नावाचं आहे कारण त्याचं फर्स्ट नेम मी विसरलो, नाव दिलेलं आहे. 24 वर्षाचा 2 माणसं पार्टनर्स जी चार्टर्ड अकाउंटंटची संस्था चालवत आहे, ज्याच्या ठिकाणी फक्त 6 एम्प्लॉईज आहेत, 6 एम्प्लॉईज. तो मनुष्य अदानींच्या ग्रुपच्या पैकी काही कंपन्या की ज्या 1000 कोटी रुपयाचा व्यवहार करतात, टर्न ओव्हर आहे त्यांचा, त्याचं ऑडिट करणारी फर्म कोण आहे, एक्सपिरियन्स सोडा, त्याचा स्टाफ काय, त्याची माणसं काय, त्याची क्षमता काय, तर ही मी विश्वास ठेवणार नाही. तुमचे छोट्या निर्भय संस्थेचं ट्रस्टचं कोणतरी अकाउंट ऑडिट करत असेल, अजून कुठली शाळा आहे तुमची त्याचं कोणतरी ऑडिट करत असेल, ही लोकं साधारण असे असतात की जे लोकल असतात किंवा आजूबाजूच्या परिसरला जर 5-6 लोक त्यांच्याकडे काम करतात, कधी हे ऑडिट ते ऑडिट असं चाललेलं असतं. आता या संस्थेला जर तुम्ही 1000, 2000, 10000 कोटी रुपयाचा टर्न असलेल्या संस्थेचं ऑडिट करायलाही हा ऑडिट रिपोर्ट विश्वासार्ह आहे का? अर्थातच नाही आहे, अर्थातच नाही आहे. पण तुम्ही कागद कायदेशीररित्या म्हणू शकत नाही कारण त्याला चार्टर्ड अकाउंटंटचं इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट. पण कायदेशीर विश्वास, कायदेशीर पूर्तता आणि वित्तीय विश्वासार्हता याच्यात फरक असतो, तो अदानीने गमावलेला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की ऑडिट्स, आता मागे तुम्हाला माहिती की सत्यम घोटाळा म्हणून जो झालेला होता त्याच्यामध्ये प्राईस वॉटर काय ते कुपर, हां PwC प्राईस वॉटर कुपर हाऊस, ते याच्यात डायरेक्ट गुंतले. ते तर फार मोठी बिग फोर मधली ती ऑडिट फर्म आहे. तर हे ऑडिटच्या याच्यामध्ये माणसं अत्यंत वाईट पद्धतीनं चुकीच्या गृहितांवरती मॅनेजमेंटच्या अधीन राहून रिपोर्ट देतात, कधीकधी सामीलसुद्धा असतात, कधीकधी फसवले जातात. परंतु अमेरिकेमध्ये आता जो फायनान्शियल क्रायसिस आला, कसा काय आला, तर त्यांचं लिव्हरेजिंग जे होतं, ज्या पद्धतीच्या ॲसेट्स बंडल केल्या गेल्या आणि त्याच्यावरती कर्जावरती 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 कर्ज मंजूर केली गेली, हे सगळे ऑडिटर्सचे काय म्हणतात ना, निष्काळजीपणा नाही, केअरलेसनेसचे नमुने होते, तसेच भारतामध्ये झालेले आहेत. पण इथे फक्त केअरलेसनेस नाही आहे, इथं वेस्टेड इंटरेस्ट आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्याच्यामुळे सापडले गेले असते. पण अजूनही लक्षात घ्या, अदानींनी केलेला घोटाळा आहे आणि नीरव मोदींनी केला, याच्यात फरक आहे. बरं का, हे दोन गोष्टीत फरक होऊया. अदानी इज अ सिंड्रोम, म्हणजे एखाद्या आजाराचं, एक व्यापक आजाराचं ते लक्षण आहे. म्हणजे पैसे अजून सिस्टीमच्या बाहेर गेले का, त्यांनी खाऊन कुठे वळवले का, अशा प्रकारचा घोटाळा नाही. इट इज अ माल प्रॅक्टिस आणि इट इज अ वॉर्निंग बेल फॉर द सिस्टम, असं मी म्हणेन. ते खोट्या सबसिड्या घेतल्यावर ते सगळे बदमाशी आहे, म्हणजे त्याचा काय प्रश्नच नाही. पण हे बाकीच्या गोष्टीबद्दल. थँक्यू सर. सेवी सेवी का काय भूमिका, धृतराष्ट्र की भूमिका आहे इसमें आया सर, धृतराष्ट्र की भूमिका है और कुछ लोगों की मादरी जैसी. मेरा पति नहीं देख रहा, चादर देख नहीं सकता. हाँ, जब तो मी म्हणजे धृतराष्ट्राची जी भूमिका आहे तुम्हाला माहिती आहे, तो जन्मांध आहे आणि तो बघू शकत नाही, म्हणून त्याची पत्नी मी, पतिव्रता म्हणून मी डोळे दिसत असून पट्टी बांधणार. आता इथं धृतराष्ट्र जे आहेत ते कोण आहेत तुम्ही ओळखा, बाकी या संस्था म्हणजे सगळ्या माद्री आहेत. धृतराष्ट्राचं नाव ओळखा. सर, आमचा एक प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टाने जी कार्य समिती नेमलेली आहे त्याचं नक्की उद्दिष्ट काय आहे? त्याचं उद्दिष्ट हे जे मी आता सांगितलं की ज्या नियामक समित्या आहेत, रेग्युलेटरी बॉडीज ज्या आहेत, त्यांनी नेमकं काय करायला हवं होतं की जे त्यांनी केलं नाही असं काय आहे का मुळात, आणि असेल तर ते नेमकं काय, आणि त्याच्यामध्ये नेमकं रॉंग काय झालं आणि नुकसान किती झालं आणि करेक्टिव्ह ॲक्शन काय घ्यायला हे जे हेच विषय. म्हणजे हिंडनबर्गमध्ये जे काय साधारण लिहिलेलं आहे, म्हणजे सर सेबीने काय केलं नाही ह्याची चौकशी होणार, अदानींनी काय केलं ह्याची नाही होणार, आपोआपच होणार ना. म्हणजे आपोआपच होणार नाही. अदानीची बॅलन्सशीट आहे हे बघा, अदानीचे अंतर्गत अकाउंटिंगचं प्रत्येक ऑडिट करणे अशक्य आहे. ते काय करणार, ऑडिटरचा रिपोर्ट आहे, परंतु हे रिपोर्ट आहेत आणि ही माहिती उघड आलेली आहे, याच्या बिटवीन द लाईन्स ते वाचणार. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो.
थोडक्यात म्हणजे तुमच्या लक्षात एक उदाहरण सांगतो. आता अदानींच्या सगळ्या गुंतवणुकीमध्ये त्यांचं एक ट्रस्टची एक कंपनी, त्यांचं एक फॅमिली ट्रस्ट आहे, त्याच्यामध्ये पैसे कुठनं येतात तुम्ही जाणार? आम्ही ते आता मुंबईचं पॉवरचं सगळं त्यांच्याकडे जाणार आहे, मुलुंडचा सगळा ठाणे इंडस्ट्रीयल बेल्ट सगळा त्यांच्याकडे जाणार आहे. त्याच्या निमित्ताने आम्ही खूप त्याचा अभ्यास केला, त्यांच्या अदानी ट्रान्समिशन कंपनीचा किती त्याचा आधार आहे, म्हणजे ती कंपनीचं नाव दुसरी आहे डिस्ट्रीब्युशन करणारी, परंतु त्याचा आधार तो आहे. मग तिथे गुंतवणूक कुठनं आली ते जरा बॅकवर्ड जाऊन ट्रेस केलं. तर त्या कंपनीमध्ये एक आम्हाला असं आढळलं की त्या कंपनीमध्ये जी गुंतवणूक आहे ते त्यांचं इक्विटी कॅपिटल समजा 1,699 कोटी रुपये, म्हणजे 1,100 कोटी आहे समजा. तर त्यांच्यामध्ये एक परपेच्युअल इक्विटी बॉन्ड नावाचा एक अकाउंट आहे, त्याच्यामध्ये 3,000 कोटी रुपये दाखवलेले आहेत. तर परपेच्युअल इक्विटी बॉन्ड म्हणजे काय? मी कॉमर्सचा मास्टर आहे, मी 17 वर्ष कॉमर्स कॉलेजमध्ये शिकवलेले आहे, ब्लॅक मनीवरती पुस्तक लिहिले, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्स माझे विद्यार्थी आहेत. हे परपेच्युअल इक्विटी बॉन्ड काय भानगड आहे म्हणजे? ते डिक्शनरी फायनान्शियल डिक्शनऱ्या सगळ्या काढून पाहिल्या तर परपेच्युअल इक्विटी बॉन्ड म्हणजे जे बॉन्ड्स परतच करायचे नाहीत. आता जे भांडवल तुम्हाला एवढं समजतं की कंपनीला तुम्ही कर्ज दिलं तर ते परत करावं लागतं, पण जर बॉन्ड इश्यू करतानाच असा केला की तो परत करायचा नाही ही त्याची अट आहे, पण ते इक्विटी कॅपिटल नाही. शेअर तुम्ही गुंतवलात पैसे तर तुमचे पैसे कंपनी बंद होईपर्यंत परत मिळणार नाहीत तुम्हाला, बरोबर? त्यालाच शेअर कॅपिटल असं आपण म्हणतो. हे शेअर कॅपिटल आहे का? नाही. पण मग ते कर्ज आहे का? होय. मग कर्ज आहे तर परत करायचं का? नाही. मग असं का केलं? आणि ते इक्विटी कॅपिटलपेक्षा दुप्पट का? तर त्याचं कारण असं की इक्विटी कॅपिटलमध्ये जर ते पैसे दाखवले तर त्याचं भारतातल्या कंपनी कायद्याप्रमाणे त्याचं शेअर होल्डिंग तुम्हाला डिस्क्लोज करावं लागेल, माहिती उघड करावी लागेल, त्याच्यामध्ये शेल कंपन्यांची नावं उघड होतील. म्हणून काय दाखवायचं? परपेच्युअल इक्विटी बॉन्ड. त्यांना ठराविक रेटने इंटरेस्ट दिलं जाईल, परंतु ते कर्ज आहे, पण परत मात्र कर्ज परत कधीच करायचं नाही. असं तुम्हाला कर्ज कुठं मिळालं तर बघा भाऊ, असं कुणाला कर्ज मिळालं तर खरंच बघा, मस्त आयडिया आहे हे. आता हे संशयास्पद आहे, हे ऑडिटरनी किंवा हे पैसे कुठनं येतात याचे. तेव्हा ऑडिटर काय करतो की म्हणजे हे सांगतो तुम्हाला सिस्टीम कशी येते चार्टर्ड अकाउंटंटची, अकाउंटिंग स्टँडर्ड्सची सध्याची. तर आम्ही त्यांच्या इन्स्टिट्यूटवरती जरा हार्श बोलतो आहे. दरवाजाला कडक कुलूप, 2 सेंट्री बसवलेले आहेत, एक मनुष्य येऊ शकत नाही. आपल्या इथली पोलीस सिस्टीम सुद्धा अशीच चालते, कायदा तुम्ही सरळ मार्गाने आलात ना तर 10 कुलूप आहेत तिथं, कोणी माशी येऊ शकणार नाही आतमध्ये. पण जरा इकडे तिकडे बघितलं तर घराला भिंतीच नाहीत, तुम्ही डायरेक्टली येऊ शकता, फक्त कंपाऊंडला असा पाय टाकून यायचं, तेवढं धाडस दाखवायचं. तुम्ही ते धाडस दाखवलं की त्याची किंमत आम्ही वसूल करू, कशी करायची तशी. पण तुम्ही परवानगी मागायला जर कायद्याने जर आलात तर 2 मोठी कुलूप, आणि मग मी सर्टिफिकेट काय देणार? या दरवाजावरती कडक पारा ठेवलेला आहे, अतिशय कडक कायदे आहेत, एक मनुष्य आतमध्ये या दरवाजाने घुसू शकत नाही. हे ऑडिट होतं ना, हे असं बिटवीन द लाईन्स जे वाचायला पाहिजे ते कधीच वाचत नाही, दॅट्स द पॉईंट. म्हणून सुप्रीम कोर्टाची समिती चंद्रचूड जोपर्यंत आहे तोपर्यंत उपयोगी ठरेल. थँक्यू सर, आभार. असं म्हणतात की आभार हे परक्यांचे मानायचे असतात, आपल्या माणसाचे नाही. त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार कसे व्यक्त करावे हा प्रश्न मला पडलेला आहे. आणि म्हणूनच ह्या क्षणाला कविवर्य मंगेश पाडगावकरांची एक छोटीशी कविता मला आठवते. आभाराचे भार कशाला, आभाराचे भार कशाला, नेहमी त्याच त्या फुलांचे हार कशाला. परी आभाराचे हृदय असावे आणि त्यात फुलांचे हार असावेत, त्यात फुलांचे हार असावेत. मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अर्थतज्ज्ञ अजित अभयंकर साहेबांचे आभार मानते, कारण केंद्रीय अर्थसंकल्प ह्या विषयावर
आपल्याला मार्गदर्शन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे. अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय त्याचे चांगल्या प्रकारे आपल्याला विश्लेषण करून दिलेले आहे. अदानी प्रकरण सर्विस्तर समजावून सांगितलेले आहे. तसंच सत्य ते आपले आणि आपले ते सत्य नाही हा त्यांनी सल्लाही आपल्याला दिलेला आहे. त्यांनी निर्भय परिवाराचे कौतुक केलेले आहे. त्यामुळे आपल्या सर्व उपस्थित लोकांतर्फे मी निर्भय परिवारातर्फे सरांचे खूप खूप आभार मानते. त्यानंतर आभार मानायचे ते म्हणजे आपले प्रमुख धर्मगुरू फादर थॉमस डिसोजा व सहकारी फादर्स ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी शाळेचा हॉल उपलब्ध करून दिला. मी निर्भय परिवारातर्फे आपले मनापासून आभार मानते. त्यानंतर आभार मानायचे ते मंडप डेकोरेटर्स श्री बेंजामिन कोरिया ज्यांनी उत्कृष्ट असा मंडप उभारून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्याला मदत केली. तसेच निर्भय परिवाराचे संपूर्ण सदस्य ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला. शेवटी आभार मानायचे ते आपल्या सगळ्या उपस्थित श्रोत्यांचे, कारण तुम्ही सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली व संपूर्णपणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत केली. म्हणून निर्भय परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आठवण, निर्भय महिला मेळावा 30 मार्च रोजी होली फॅमिली चर्च भुईगाव इथे संध्याकाळी 4:30 संपन्न होत आहे. ह्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते कवयित्री निर्जा ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉक्टर सिबल डिब्रिटो मधुमेह तज्ज्ञ उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. लिनट परेरा ह्यांनी उत्कृष्ट स्वागत गीत गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध केले, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार. त्याचप्रमाणे फोटोग्राफर सरोज आणि टीम ह्यांचेसुद्धा मी निर्भय परिवारांतर्फे आभार मानते. तसेच हा कार्यक्रम इथेच संपल्याचे मी निर्भय परिवारातर्फे जाहीर करते. थँक्यू, धन्यवाद.